मंडळी खरं तर मित्र हो अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेला पाहुणा हा देवा समान आहे. ही प्रचाराची सभा आहे. रणशिंग फुंकलं जाईल. खरं तर आज 33 लोकसभा मावळ लोकसभा मतदारसंघाचे आपले सर्वांचे लाडके ज्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सुरुवातीलाच मी मंत्री महोदयांच्या आगमना अगोदर सांगितलं, सर्वात जास्त तारांकित प्रश्न लोकसभेमध्ये उपस्थित केल्यानंतर ज्यांना संसद रत्न असा 3 वेळा पुरस्कार प्राप्त झाला अशा आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ ही सभा हा मेळावा आयोजित केला. या मेळाव्या प्रसंगी आपल्याला संबोधित करण्यासाठी मुख्य मान्यवरांच्या स्वागतासकडे वळूया. मी विनंती करतोय या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय या 190 विधानसभेचे स्थानिक आमदार आदरणीय महेश शेठ बालदी यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते मंत्री महोदयांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा. सन्माननीय महेश शेठ बालदी यांच्या पवित्र शुभ हस्ते उदयजी सामंत महाराष्ट्राचा उद्योग आणि महाराष्ट्रातील या रायगडचे पालकत्व ज्यांच्या खांद्यावरती उदयजी सामंत साहेबांचा, त्यांच्या अंगावरती माझ्या 190 विधानसभेची मायेची प्रेमाची उबदार शॉल सौंदर्याचं सुगंधित पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय मंत्री महोदयांना, त्याचबरोबर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणारे सन्माननीय मान्यवर आदरणीय अतिथी आणि आज ज्यांचा खरं तर प्रचार आणि या प्रचाराची मुहूर्तमेढ रोवली जाईल, मी सन्माननीय प्रशांत शेठ ठाकूर यांना विनंती करतोय की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय आप्पा बारणे यांचा आदरपूर्वक सन्मान. पाहतो इतिहास उलगडून 2019 सार्वत्रिक निवडणूक पनवेलमधून जो मताधिक्य होता ते कार्य होतं आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेबांचं जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद, तोच दरारा आणि तीच खरं तर मेहनत ज्यांच्या या निवडणुकीसाठी ज्यांची पनवेलमध्ये असेल आदरणीय प्रशांत शेठ ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान. त्याचबरोबर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या सन्माननीय मान्यवरांमधून आदरणीय अतिथी आहेत. मी उपस्थित सन्माननीय आपल्या कार्यक्रमातील संतोषजी भोईर यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय प्रशांत शेठ ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांच्या वतीनं त्यांचा आदरपूर्वक सन्मान, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्माननीय प्रशांत शेठ ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. तदनंतर मी नरेंद्रजी गायकवाड यांना विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय महेश शेठ बालदी यांचा आदरपूर्वक सन्मान, त्यांच्या अंगावरती वस्त्रालंकार आणि त्याचबरोबर मायेची प्रेमाची उबदार शॉल देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा. तदनंतर मी अविनाशजी कोली यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते रायगडच्या इतिहासातील ज्यांचं नाव सुवर्ण अक्षरानं लिहिलं जावं, खरं तर आईचा नेता या महाराष्ट्राच्या आणि रायगडच्या मातीला मिळाला लोकनेते माजी खासदार दीपा पाटील साहेबांचे चिरंजीव अतुल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अविनाशजी कोली यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय अतिथी अतुलजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. तदनंतर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून सन्माननीय अतिथी आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारत आहेत. मी विनंती करतोय या कार्यक्रमातील मुख्य मान्यवर आदरणीय सन्माननीय अतिथी, मी विनंती करेन परत एकदा संतोषजी भोईर साहेबांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते नरेंद्रजी गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष यांचा आदरपूर्वक सन्मान, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान सन्माननीय संतोषजी भोईर यांना विनंती असेल. रुपेशजी पाटील यांना विनंती आहे की आपल्या पवित्र शुभ हस्ते नरेंद्रजी गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, खरं तर ही महायुती आहे, ही आपल्या. तदनंतर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून सन्माननीय अतिथी मी विनंती करतोय संतोषजी भोईर यांना, अविनाशजी कोहली जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, मी संतोष भोईर यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांना सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तदनंतर नरेंद्रजी गायकवाड यांना विनंती आहे आपल्या पवित्र शुभ हस्ते उपस्थित असणारे संतोषजी भोईर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत रायगड यांचा आदरपूर्वक सन्मान, नरेंद्रजी गायकवाड यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय संतोष भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान आपण आपल्या. तदनंतर तालुका अध्यक्ष सन्माननीय अरुणजी भगत यांना विनंती केली जाईल की आपल्या पवित्र शुभ हस्ते कार्यक्रमातील मुख्य मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान इथं होतोय. तदनंतर उमाताई मुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राणीताई मात्रे यांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते उमाताई मुंडे यांचा आदरपूर्वक सन्मान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची रणरागिणी आज भारतीय जनता पार्टी उरण तालुका महिला जिल्हाध्यक्ष आदरणीय उमाताई मुंडे यांचा आदरपूर्वक सन्मान.
त्याच्यानंतर अरुण शेठ भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय दीपकजी ठाकूर यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभहस्ते सन्माननीय अरुणजी भगत यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. या सर्व मान्यवरांचं मी मनापासून परत एकदा आणि इतर सर्वांना सौंदर्याचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान. जाऊया प्रचाराची मुहूर्त भेट रोवली जाईल. 2014, 2019 आणि आता 2024 परत एकदा या मावलचा मावळा म्हणून लोकसभेवरती ज्यांना सातत्यानं आपल्याला पाहायला आवडेल असे सर्वांचे लाडके लोकप्रिय खासदार आदरणीय आप्पा बारणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ म्हणून सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना शुभेच्छा देऊया. आणि या कार्यक्रमाला सुरुवात करताना मी विनंती करतोय, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमानं त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या मंत्री महोदयांचा सन्मान आदरणीय भार्गव पाटील, परीक्षित ठाकूर आणि त्याचबरोबर या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्याच्या वतीनं त्यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या मंत्री महोदयांचा इथं होताना दिसतोय. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. त्यानंतर शिवसेनेच्या माध्यमानं दीपक ठाकूर, त्याचबरोबर अतुल भगत आणि त्याचबरोबर सन्माननीय शिवसेनेच्या माध्यमानं मंत्री महोदयांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. संतोषजी भोईर, त्यानंतर अतुल भगत, दीपक ठाकूर यांच्या पवित्र शुभहस्ते मंत्री महोदयांचा, पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे उद्योग मंत्री. विकसित भारत आणि विकसित भारताकडे वाटचाल करताना माझा महाराष्ट्र सुद्धा विकसित असावा याच्यासाठी उद्योगांचा विकास ज्यांच्या कार्यप्रणालीतून होतोय असे महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतोय. ही महायुती आहे सत्तेची आणि या सत्तेतून अब की बार आवाज येऊ द्या, अब की बार. आणि या उक्तीप्रमाणे आपला मावलचा मावला लोकसभेमध्ये पाठवायचा आहे. जाऊया श्रीरंगाप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ 190 विधानसभेचे कर्तव्य दक्ष आणि कार्यतत्पर दमदार आमदार आदरणीय सन्माननीय महेश शेठ बालदी यांना विनंती केली जाईल. खरं तर ज्यांच्या वक्तृत्वातून ज्यांच्या मनोगतातून कैक मोठमोठ्या सभा आपण ऐकल्या, आज परत एकदा पुन्हा मी विनंती करेन सन्माननीय महेश शेठ बालदी यांना की आपण आपल्या सर्व मुख्य प्रमुख पदाधिकाऱ्यांना संबोधित करावं. लाडके खासदार आणि ज्यांची ओळख करून देण्याची कोणाला गरज नाही, असे 10 वर्ष ज्यांनी आपल्या विभागाचं लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं, असे आपल्या सर्वांचे सन्माननीय खासदार सन्माननीय आप्पा बारणे साहेब त्यांच्या प्रचारार्थ आणि आज आपण ओळख करतोय. आज नारळात शुभारंभही करत नाही आहोत, फक्त कार्यकर्त्यांचा मेळावा आणि त्याकरता उपस्थित राज्याचे उद्योगमंत्री, आमच्या सर्वांचे नेते, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदय सामंतजी, व्यासपीठावर उपस्थित आमच्या सर्वांचे नेते, पनवेलचे आमदार सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब, रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अविनाशजी कोळी, RPIचे अध्यक्ष गायकवाडजी, राष्ट्रवादीचे शिवसेनेचे अध्यक्ष, सर्व चारही पक्षांचे अध्यक्ष, या व्यासपीठावर असलेले माझे सर्व सहकारी सन्माननीय सुधीरजी ठोंबरे, सुरेश पाटील, संदीपजी मुंडे, प्रवीण मोरे व अतुल भगत, सर्व प्रमुख पदाधिकारी बंधूंनो, मित्रांनो, आज हा मेळावा 3 पक्षांचा 4 पक्षांचा मिळून आहे आणि आपल्या प्रचाराची दिशा काय असावी ही ठरवण्याकरता फक्त कार्यकर्त्यांची बैठक होती. आप्पा 1-4 दिवसापूर्वी आम्ही भेटलो आणि तेव्हा ठरवलं की प्रत्येक विधानसभा वाईज असे मेळावे घेऊया आणि त्याच्याकरता आजचा हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी देशाचे परत पंतप्रधान होणार आहेत याच्यात शंका नाही, आपण सर्वजण त्यांच्याकरता काम करणार आहोत याच्यात शंका नाही, परंतु काही दिवसापूर्वी इथे एक साहेब मेळावा झाला. मेळाव्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरेजी आले होते आणि त्यांनी त्यांचं 23 मिनिटाचं भाषण केलं आणि त्यांनी जो त्या शिवसेनेकडून असलेला उमेदवार आहे तो जाहीर केला उरणला. त्याच्यामुळे म्हटलं आप्पा आपण इथूनच सुरुवात करूया आणि 23 मिनिटाच्या भाषणामध्ये 3 मिनिटंसुद्धा या तालुक्याच्या या विधानसभेच्या विकासावर ते बोलले नाहीत हे त्या भाषणाचं दुःख होतं. 3 मिनिटंसुद्धा बोलले नाहीत. साहेब आपण जर मोदी साहेबांकरता मतं मागतोय
मोदी साहेबांच्या समर्थनार्थ आपण दिलेल्या उमेदवार आप्पा बारणे हे यांच्याकरता मतं मागतोय, तेव्हा मोदींनी या विधानसभेकरता काय काय दिलं हे सांगणं लोकांना गरजेचं आहे आणि हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना समजणं गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता तुम्हाला सांगतो, 16 ऑगस्ट 2014 पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बनल्यानंतर ते या ठिकाणी आले होते, JNPT मध्ये आले. त्यांनी 3 प्रकल्प त्या दिवशी दिले. एक ACZ चं भूमिपूजन केलं होतं. मी आम्हा सर्वांचं स्फूर्तिस्थान, रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करूया. बोलो भारत माता की, वंदे वंदे, बोल प्रभु रामचंद्र की जय. रायगडचे लोक, आपल्या सर्वांचे स्फूर्तिस्थान सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब पुष्पांजली वाहत आहेत माझ्या राजा शिवछत्रपतींना. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. मी सन्माननीय अतुल भगत साहेबांना विनंती करेन की त्यांनी रामशेठ ठाकूर साहेबांचं या ठिकाणी स्वागत. साहेब, नरेंद्र मोदींनी या ठिकाणी काय केलं तर नरेंद्र मोदींनी या तालुक्याला, उरण पनवेल परिसराला, या विधानसभेकरता जेवढं दिलं तेवढं मला वाटत नाही या देशामध्ये कुठे मिळालं असेल. साहेब, या ठिकाणी 16 ऑगस्ट 2014 नरेंद्र मोदीजी 3 कार्यक्रमाकरता आलेले. पहिलं JNPT मध्ये 12.5% JNPT च्या 12.5% प्रमाणपत्र त्यांनी व्यासपीठावर दिलं होतं. दुसरं 8 पदरी रस्त्याचं भूमिपूजन केलं होतं आणि तिसरं ACZ चं भूमिपूजन केलं होतं. या तिन्ही कार्यक्रमांना आप्पा तुम्ही स्टेजवर व्यासपीठावर नरेंद्र मोदींसोबत होते. तिन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ते 4th पोर्ट पूर्ण झालं, ACZ पूर्ण झालंय आणि 8 पदरी रस्त्याचा आनंद उरण आणि पनवेल तालुका हा घेतोय. साहेब, त्याच्यानंतर अटल सेतू असेल, नवी मुंबई एअरपोर्ट असेल, नव्या अनेक गोष्टी, उरण रेल्वे असेल. आता नवीनच JNPT पासून पागोटेपर्यंत, पागोटे JNPT हा नवीन रस्ता हा आप्पा तुम्ही आणि आम्ही दोघांनी गडकरी साहेबांकडे मागितला होता आणि तो 4,500 कोटी रुपयाच्या रस्त्याचं NHAI टेंडर काढलं. हे माझ्याकरता नक्की गर्वाचं आहे की या इथून JNPT ते उरण हे अंतर 33 किलोमीटरमध्ये चौकपासून युवक माझ्या या पोर्टशी जोडला जाणार आहे आणि त्याचं पागोट्यापर्यंत त्या बोरकारच्या टर्नपर्यंत आल्यानंतर त्याला MTHL फक्त 3 किलोमीटर. म्हणजे चौकून निघालेला माणूस हा मुंबईला फक्त 45 ते 45 मिनिटात पोचेल. हे निश्चित आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं गर्व आहे आणि त्या नरेंद्र मोदींकरता तुम्ही आणि आम्ही अनेक योजना. सागरमालामध्ये साहेब 150 कोटी रुपयाची मच्छीमार जेटी मिळाली आणि साहेब तुम्ही सोबत होता त्या दिवशी. अजितदादांना सांगितलं त्या मच्छीमार जेटीकरता अधिकचे लागणारे 130 कोटी तुम्ही मंजूर करून घेतलेत आचारसंहितेनंतर त्याची प्रमा येईल. मग मच्छीमार समाजाकरता असो, आदिवासी समाजाकरतो असो, सर्वांकरता या उरणचा सर्वांगीण विकास. मला त्या दिवशी एकाने भाषणामध्ये म्हणालं की रेल्वे आली याच्यात यांचं श्रेय काय. तर आप्पा तुम्ही अश्विनी वैष्णवांकडे 5 बैठका घेतल्या तेव्हा त्या रेल्वेला धक्का लागला. तुमच्या मागे आम्ही लावला तेव्हा धक्का लागला. तेव्हा याच्यामुळे ज्यांनी कामच केलं नाही त्यांना काय कळणार की कामाचं महत्त्व काय असतं. मुंबईपासून दिल्लीपर्यंत किती खेटा मारायला लागतात तेव्हा एखादं काम यशस्वी होतं. हे जो ग्रामपंचायत झालाय, जो जो ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, ज्याला कामाची पद्धत माहिती असते त्याला माहिती असतं की प्रशासन काय असतं, प्रमा काय असतं, टेंडर काय असतं, काम झाल्यानंतर काय करायचं असतं. पण या सर्वाचं काही न करता उद्धवजींनी फक्त भारतीय जनता पक्षावर विरोधात भाषणं करायचं काम केलं आणि दरवेळेचा मुद्दा ठरलेला आहे. साहेब, मी 2 भाषणं देतो तुम्हाला. इथे आले का ते बालदी फोडायची आहे, बालदी तोडायची आहे, ही बालदी नाही तुटत नाही फुटली लय थकले. आणि गेल्या वेळेला तुम्ही फार केलं तेव्हा एक या फोटोतले साहेब अर्धे नव्हते माझ्यासोबत.
फक्त एक होते ते म्हणजे रामशेठ आणि अतुलजी होते, पण तरीही आम्ही ऐकलो नाही. आता तर हे सर्व तुम्ही सोबत आहात, आता त्यांनी विधानसभेचा उमेदवार करून दे नाही तर अजून कोणी करून दे. आमच्याकरता कोणी विधान परिषदेत कोणाला पाठवलं नाही, त्यांच्या पोराला विधानसभेत पाठवायचं होतं तेव्हा 3 जणांना विधान परिषद द्यावी लागली. आम्हाला नाही, कारण आम्ही फक्त विकास आणि विकासावर विश्वास ठेवतो. साहेब 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होतात, का नाही तुम्हाला वाटलं की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचं काम लवकर पूर्ण झालं? एक एअरपोर्टचं काम पूर्ण झालं तर 1% GDP राज्याचा वाढतो. का तुम्हाला वाटलं नाही कधी की आपण एक बैठक घ्यावी हे एअरपोर्ट? त्या काळामध्ये 18 महिन्यामध्ये एअरपोर्ट करता एकही बैठक झाली नाही. आणि मला अभिमान आणि गर्व आहे, जेव्हापासून एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजी झाले, या उदय सामंतजी झाले, उदय सामंतजी 3 वेळा एअरपोर्टच्या फॉलोअप करता आले. एकनाथ शिंदेसाहेबांनी बैठका घेतल्या, देवेंद्रजींनी घेतल्या. अहो, ही कामाची कळकळ असते. आम्हाला ते एअरपोर्ट झालं तर त्या ठिकाणी 2-5 हजार लोक कामाला लागतील आणि या राज्याचा या परिसराचा GDP. एक अटल सेतू झाला आहे, प्रत्येक एका ब्रिजनी एका रस्त्याने पूर्ण गावांचं इकॉनॉमिक्स बदलतं. तसं इकॉनॉमिक्स बदललं आहे साहेब. पूर्वी आम्ही हॉस्पिटल लढायचो, आता प्रत्येक माणूस आमच्या इथला क्रिटिकल स्टेजला 1/2 तासामध्ये 8 पदरी रस्ता झाल्यामुळे अपोलो हॉस्पिटलला पोहोचतो. हे इकॉनॉमिक्स बदललं अटल सेतूमुळे, तर पूर्ण गेम चेंज झाला. जो शब्द आहे एकनाथ शिंदेसाहेबांचा की हे सर्व प्रकल्प गेम चेंजर आहेत, नक्की गेम चेंजर आहेत. म्हणजे या ठिकाणी ज्याचं आमच्या एखाद्याच्या शेतकऱ्याची व्हॅल्यू हे 1 रुपया होती तर ती 100 रुपये करण्याचं काम या रेल्वे आणि अटल सेतूने केलं आहे, याचा नक्की गर्व आणि अभिमान आहे. साहेब 1-2 महिन्यापूर्वी मला आज आनंद आहे की उदय सामंत साहेब या ठिकाणी आलेत. साहेब नैना करता 17 दिवस या लोकांनी, काही शेतकरी कामगार पक्ष उरला सुरलेला आहे, त्यांनी 17 दिवस 18 दिवस नैना करता आंदोलन केलं पनवेलला. आणि अधिवेशनामध्ये उदय सामंत साहेबांनी विचारलं की काय करायचं आहे सर, म्हटलं साहेब नक्की बैठक घ्या, आम्हाला काहीच अडचण नाही. शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर प्रकल्प कधी करणार नाही हा आमचा दिलेला सर्वांना दिलेला अभिवेचन आहे आणि त्याच्यावर आम्ही पूर्ण आहोत. बैठक घेतली उदय सामंत साहेबांनी, बैठक घेतली कोकण मोहनला, आपण बैठकीला गेलो, शेका पक्षाच्या शीर्ष नेतृत्व तिथे आलं. काय विचारलं आणि कशावर हो बोलले? साहेब तुम्ही, त्यांनी तुम्हाला एक पहिला आणि शेवटचा एक प्प्रश्न विचारला जयंत पाटलाने, UDCPR मान्य करणार का? अहो UDCPR मान्यच आहे, मान्यता मग झालं, संपलं. मग कशा करता अट्टहास करता? हे शेतकऱ्यांना लोकांना वेडं बनवायचा धंदा बंद करा. ती जर नाही ना शेतकरी विरोधी असेल तर नक्की विरोध करू, हे तुम्हाला आमचं सांगणं आहे. आता नवीन एक फॅड काढलंय साहेब, MMRDA विरोध. MMRDA विरोध आहे. MMRDA आम्हाला डेव्हलप 22% देणार आहे. माझी या व्यासपीठावर मागणी आहे की आम्हाला 22% मान्य नाही, किमान 40% मिळाले पाहिजेत, ही आमची आग्रही भावना आहे. साहेब मला सांगाओ, 12.5%, 22% जर शेतकरी तिथला समृद्ध असेल आणि माझ्या इथल्या MMR रिजनमध्ये MMRDA आल्यानंतर जर इथे शेतकऱ्याला डेव्हलप 40% मिळत असेल तर निश्चित आम्ही उद्योगांच्या बाजूने आहोत, आम्ही डेव्हलपमेंटच्या बाजूने आहोत. कारण यांना विषयच राहिले नाही सर, आणि हे असे विषय उकळून काढतात. आणि त्याच्यामुळे मी लोकांना एक आश्वस्त करू इच्छितो की शेतकऱ्यांना 40% डेव्हलप लँड मिळाल्यानंतर आमचा MMRDA विरोध असायचं कारण काय? UDCPR म्हणजे काय? तुम्हाला जो FSI मिळतो तोच वाढवून पाहिजे. अरे FSI देणारे या ठिकाणी बसले, तुम्ही कशाला काळजी करता? हे नको ते आंदोलन करण्याचे दिवस संपले, लोकांना भावनिक करण्याचे दिवस संपले. प्रत्येक तरुणाच्या हाताला काम, शेतकऱ्याच्या जमिनीला भाव हे मिळाल्यानंतर आपण MMRDA कशा करता विरोध करायचा? जर माझा विभाग त्या विचारांनी, त्या जर MMRDA आल्यामुळे विकसित होत असेल, निश्चित त्याच्यातलं जर काय चुका असतील तर निश्चित सांगा, आपण बसून चर्चा करू, सोडू. पण यांना सोडवायचं नाही. मल्टी मॉडल कॉरिडॉरचं काय गेले साहेब, मोर्चा काढायला गेले, 500-700 लोक जमली, भावनिक भाषणं करायची. भाषणं करताना अशी करायची की 84 लढ्यात जसे काय हेच होते साहेब, दिबा पाटलांच्या नामकरणाच्या आंदोलनामध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा शिवसेना असेल ती त्यांची राहिलेली, उद्धवजींची, त्यांनी कोणी आंदोलन केलं नाही. माझ्या या व्यासपीठ या हॉलमध्ये बसलेल्या सगळ्यांनी अंगावर केसेस घेतल्यात सर, आणि तो लढा यशस्वी केला आहे. त्याच्यामुळे तेव्हा हे या बाजूला नव्हते,
मनोहर भोईरांनी एक जरी केस घेतली असती उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाऊन दिबा पाटलांच्या संघर्षाकरता, आम्ही सलाम केला असता. फक्त साहेब गप्पून आम्हाला वाटतं व्हावं, पण ते काय खरं नाही. हे कशा करता, हा दुपट्टीपणा कशा करता करता. आणि साहेब ह्या सर्व गोष्टीच्या, करंजा बंदर असेल, साहेब इरसालवाडीसारखा प्रकल्प, आज महाराष्ट्राला जो आयकॉन मिळणार आहे, जो एक माइंडसेट करणार आहे की आदिवासींची घरं, आदिवासी 84 वारल्यानंतर त्या ठिकाणी माझे पालकमंत्री तिथे 3 दिवस बसून होते, मुख्यमंत्र्यांसकट सर्वजण गेले, त्यांना प्लॉट मिळाले, ज्या ज्या डेंजर झोनमध्ये आदिवासी वाड्या आहेत त्या त्या आदिवासींना देण्याचं धोरण एकनाथ शिंदे साहेबांनी केलं, हे सर्व का नाही तुम्हाला करता आलं? उद्धवजी, तुम्ही तर त्या ठिकाणी आलेत ते व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून आलेत, खाली उतरले नाहीत, व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून आले. मला वाटलं इरसालवाडीला हे कसे जातील, इरसालवाडीला जाणं फार कठीण गोष्ट होती, हे तर जाऊ शकले नाहीत, पण हे व्हॅनिटी व्हॅनमध्ये आले. यांनी का तुम्हाला वाटलं नाही, 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होतात, का एक आदिवासी वाडीचा रस्ता बनवता आला नाही? साहेब, मला आजही अभिमान आणि गर्व आहे की ज्या वाड्यांना कनेक्टिव्हिटी नव्हती, ज्या वाड्यांना लाईट नव्हतं त्यांना लाईट देण्याचं काम केलं, आणि ज्या वाड्यांना कनेक्टिव्हिटी नव्हती त्यांच्या सर्व वाड्यांच्या कनेक्टिव्हिटीचे प्रस्ताव, फॉरेस्टचे क्लिअरन्स झालेलं आहे, आणि बजेटमध्ये आपल्याला पैसे मिळालेत. तुम्हीच साहेब, तुम्हीच 25 कोटी रुपये आदिवासी विकासात दिलेत, त्याच्यामुळे हे सर्व देणारे हात आहेत. आम्ही टीका करून जगत नाही, आम्ही काम करून त्या नावावर. नरेंद्र मोदींनी अयोध्येचं 500 वर्ष प्रतीक्षित मंदिर बांधलं, 370 कलम हलवलं, हे सर्व मोठी गोष्ट आहे, पण माझ्या तालुक्याचा विकास करण्यासारखा हे नरेंद्र मोदींनी जे केलं ते कोणीच केलं नाही, हे सांगण्याकरता आपण इथे आहोत. आणि आपण हे लोकांना दाखवायचं आहे. आणि प्रत्येक बूथमध्ये जर एवढी संख्या अशी असेल आणि आपण एवढे कर्तबगार असू, तर यानंतरच्या काळामध्ये पंचायत समितीवाईज तिन्ही पक्षांचे मेळावे घेणं, पंचायत समितीवाईज प्रत्येक बूथवरची रचना करणं, प्रत्येक बूथवरच्या मतदार याद्या वाचणं, त्याच्यानंतर आपली मतं कुठली, परीक्षाची कुठली, आपण काय करायला पाहिजे, या सगळ्याचं प्लॅनिंग करणं, याच्याकरता येत्या 20 दिवस जर माझा देश सुरक्षित राहणार आहे, जर माझा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जगामध्ये भारताचं नाव वाढलं, 11व्या क्रमांकाची आपली अर्थव्यवस्था 5 नंबरवर आली, म्हणजे कुठेही गेला तर आपला पंतप्रधान गेला तर आपल्याला असं वाटतं की ओपनिंग बॅट्समन लय जोरात आहे आणि हा नक्की सेंचुरी करणार आहे, या अभिमानाने सर्व देशवासी वाढतात. आणि समोरच्या साईडला तर कोणच नाही आहे, नाही बॉलर आहे ना काय, जी आहेत ती रोज भांडणं आहेत, त्याच्यामुळे लोकांना आपल्याला मतं द्यायची आहेत. पण आपण जर ही पत्रकं, मोदींनी केलेलं काम, आप्पांनी केलेलं काम, हे जर लोकांपुढे नेलं तर निश्चित लोकांना मतं द्यायची आहेत. पण आपण संघटित होऊन ह्या मतं मागायला जाऊया, आणि त्याच्याकरता बूथवर 4ही पक्षाची लोकं एकत्र येऊन आपली पत्रकं वाटली गेली आहेत की नाही, आपण मतदारांची काय व्यवस्था केली आहे, आपण केलेल्या विकासाची कामं आपण कशी करतोय, हे सांगण्याकरता आजचा हा मेळावा आणि हा प्रयत्न आहे. मित्रांनो, आपण सर्व प्रमुख कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो. आणि येणाऱ्या 13 मेपर्यंत आपण कोणीही, जर मी राष्ट्रवादीचं आहे, मी शिवसेनेचं आहे, मी भाजपचं आहे, तर पुढचे 1 महिना हे आपण जर लोकसभेच्या निवडणुकीकरता 4-5 दिवस पूर्ण द्यावे लागतील, पण बाकी रोज जर संध्याकाळी 4 तास जरी बसलो सर्वजणं, तरी आपापली पंचायत समिती, आपापली जिल्हा परिषद, आपापला बूथ हा मजबूत होईल. आणि हे करूया, म्हणजे राष्ट्र निर्माणाच्या कामामध्ये मोदींसमोर, मोदींसमावेत, मोदींकरता मी 20 दिवस दिले होते, याचं आयुष्यामध्ये पुण्य लाभेल, हे आपण नक्की करूया, हा विश्वास मला वाटतो. आणि साहेब, या विधानसभेमध्ये कोणी सांगावं तुम्हाला 50,000 लीड मिळवून देणार आहे, कोणी 60,000 सांगतं आहे, प्रशांत शेठ यांना जर 1 मत जरी जास्त मिळालं तरी तुम्ही बोलाल ते हरीन, हे हा मी शब्द या ठिकाणी देतो. प्रत्येक बूथवर आम्ही पुढे राहू आणि उरण विधानसभेमध्ये आप्पा बारणेंना किमान 50,000 लीड मिळेल हा विश्वास मला आहे. आणि या विश्वासानेच आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की.
तदनंतर मी मंत्री महोदयांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी असेल. मी विनंती करेन की आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमानं आज हा प्रचारार्थ जो श्रीरंग अप्पा बारणे संसद रत्न यांचा प्रचार 190 भुरण विधानसभेच्या माध्यमानं त्यांचा विशेष सन्मान केला जातो आहे. इतर सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या ठिकाणी द्यायचा आहे. खरं तर मंत्री महोदय आपल्या उरणमध्ये आणि त्याच्यानंतर त्या मंत्री महोदयांचा सन्मान हा विशेष सन्मान आहे. मी भारत माता की वंदे. या देशाच्या विकासासाठी विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान बनवण्यासाठी एक महत्त्वाचा विश्वास आणि विचार घेऊन आपण सारी मंडळी एकत्र आलेलो आहोत. खरं तर गेली 10 वर्षात आदरणीय पंतप्रधान साहेबांनी केलेली त्यांची कामं आणि भ्रष्टाचारमुक्त भारत हे आपण फार जवळून सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि या देशातील जनता या निवडणुकीतसुद्धा त्यासाठी कौल देणारच आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये हे तिन्ही प्रमुख पक्ष एकत्र आल्यामुळे आज आपल्याला 45+ ही फिगर गाठायची आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख या तिन्ही पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आजपासूनच कंबर कसून काम करण्याची गरज आहे. आज महाराष्ट्राचं सक्षम नेतृत्व मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सन्माननीय या जिल्ह्याचे नेते माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, या मतदारसंघाचे स्थानिक आमदार महेशजी बालदी साहेब, प्रशांतदादा ठाकूर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सक्षमपणे या ठिकाणावरून या मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य आपले जे उमेदवार आहेत माननीय अप्पासाहेब बारणे यांना अगदी मोठ्या संख्येनं आपण सगळ्यांनी मतदान करायचं आहे. आणि ह्या आजच्या युवकांच्या किंवा आजच्या ह्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून नक्कीच हा निर्धार आपण सगळ्यांनी मनाशी बांधायचा आहे की येणाऱ्या ह्या 13 मेच्या निवडणुकीला आपण मोठ्या संख्येनं मतदान करायचं आहे. ज्यावेळेस आदरणीय नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील त्यावेळेस आपल्या या मावळचे शिलादार म्हणून श्रीरंग अप्पा बारणे साहेब ज्यावेळेस तिकडे बोट उंच करतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुम्ही आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल की तुमचं आणि आमचं महत्त्वाचं जे मोलाचं मत आहे ते आपण त्यांना देऊन त्यांच्या समोरील धनुष्यबाणाचं बटन दाबून आपण त्यांना मताधिक्यानं मोठ्या मताधिक्यानं लोकसभेमध्ये पाठवून आज आपण बघतोय की विश्वगुरु बनण्यासाठी वाटचाल करत असताना तुमचं आमचं मोलाचं मत हे त्यांना दिलेलं आहे. त्यामुळे हे सगळं होत असताना आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत नंतर संपूर्ण भारतामध्ये आपण बघतोय की विकासाचं एक जाळं निर्माण केलेलं आहे. आज आम्हा महिला भगिनींना 50% आरक्षण आहे आणि 50% आरक्षणातून नक्कीच आम्ही महिला भगिनी चांगलं कार्य करतोय. आज 50% आरक्षण मिळालं असलं तरी देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये 2029 33% महिला भगिनी आरक्षणातून तिकडे प्रतिनिधित्व करणार आहेत. आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा 288 33% म्हणजे जवळजवळ 95 ते 97 महिला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करणार आहेत. आणि हे केवळ शक्य झाले ते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्याचमुळे हे शक्य झालेलं आहे. त्यामुळे माझी इथे उपस्थित सर्व महिला भगिनींना एकच विनंती आहे की आदरणीय मोदी साहेबांच्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ज्या योजना आपल्या माता भगिनींसाठी आहेत मग त्यामध्ये लेक लाडकी योजना असेल, आपल्या माता भगिनींसाठी ज्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या योजना असतील त्यामुळे माता मृत्यू प्रमाण इतकं कमी झालेलं आहे. आज मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या माध्यमातून लेक आमच्या कॅबिनेट मंत्री आदरणीय अदितीताई तटकरे यांनी घेतलेली लेक लाडकी योजना असेल, लखपती दीदी असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 8 मार्चला आपल्या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला समस्त महिला भगिनींच्या सन्मानासाठी एक निर्णय घेतला. महिलांचं जे काही आपल्याला
एक कायदा पास करण्यात आला, त्यामध्ये तुम्ही बघितलं की आता महिलांच्या पुढे किंवा जन्माला आलेल्या मुलाच्या पुढे आईचं नाव सुद्धा लागलं जाणार आहे. खऱ्या अर्थानं मातृत्वाचा आणि महिलांचा सन्मान या माध्यमातून, मोदीजींच्या माध्यमातून होतो आहे. एक ऐतिहासिक निर्णय घेण्याची क्षमता आदरणीय मोदी साहेबांनी सर्व महिलांमध्ये दिलेली आहे. खरं तर ह्या सगळ्यांची पोचपावती देण्याची वेळ तुम्हा आम्हा सगळ्यांना आलेली आहे आणि नक्कीच ह्या येणाऱ्या येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी ती पोचपावती देऊ करायची आहे. ज्या वेळेस ह्या सगळ्या योजना येतात आपण बघत असतो, 50% जसं आरक्षण आपल्याला मिळालं आहे तसंच 50% मताधिक्यही आपल्या माता भगिनींचं, मायमाऊल्यांचं असतं. त्यामुळे निवडणुकीमध्ये प्रचारात फिरत असताना हे जे मताधिक्य आहे ते अगदी घरात चुलीपर्यंत जाऊन ते काढण्याचं काम आपल्या माता भगिनींचं आहे. त्यामुळे युतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व माता भगिनींनी, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे काम अगदी प्रामाणिकपणे सगळ्यांनी करायचं आहे. आज उरण मतदारसंघ असेल किंवा पनवेल मतदारसंघ असेल, ह्यामध्ये राजकारण, समाजकारण किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये अगदी महत्त्वाचं काम इथले दोन्ही आपले आमदार प्रशांतदादा असतील, महेशजी बालदी साहेब असतील, ह्यांनी अगदी तळागाळापर्यंत जाऊन छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना एकत्र करून एक भूतोन भविष्य असं ह्या ठिकाणी विकासाचं काम करून दाखवलेलं आहे. आणि नक्कीच ह्या विकासाच्या कामाला कौल ह्या निवडणुकीमध्ये येणारी जी काही आपली जनता आहे ती धनुष्य बाणाच्या समोरचं बटन दाबून नक्कीच देईल अशी मला प्रामाणिकपणे खात्री वाटते. आजचा हा मेळावा आहे, ह्या मेळाव्याच्या निमित्ताने एवढंच सांगेन की हा मेळावा नसून आपल्या प्रचाराचा शुभारंभच आहे असं समजूनच प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामाला लागावं. आज प्रत्येकजण इथे विचार मांडणार आहेत आणि ह्या विचारांच्या आणि आचारांच्या पाठीमागे आपण नेहमी सगळेजणांना उभं राहून 2024 या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये गुलाल हा आपलाच असणार आहे नक्कीच, आणि असा ठाम विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करते. आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचा आणि व्यासपीठाचं मनापासून धन्यवाद देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवाद बंधूंनो, आजचा मेळावा खासदार साहेबांच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपले उमेदवार या ठिकाणी आदरणीय खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या प्रचाराचं खऱ्या अर्थाने या ठिकाणून सुरुवात होत आहे. आदरणीय बारणे साहेब तिसऱ्यांदा या निवडणुकीला सामोरे जात असताना या देशाच्या निवडणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सामोरे जात असताना ज्याप्रमाणे देशामध्ये तिसऱ्यांदा भाजपची सत्ता केंद्रस्थानी बसणार आहे, त्याचप्रमाणे या मावळ लोकसभा मतदारसंघाचे आपले उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे हे देखील हॅट्रिक करणार आहेत. हा ठाम विश्वास यासाठी आहे की महायुतीतील आपले सर्व मित्र पक्ष सर्व ताकदवर पक्ष असल्या कारणाने कार्यकर्ते पदाधिकारी यांचा मोठा संग्रह या महायुतीच्या माध्यमातून आपण पाहतो. हे सर्व कार्यकर्ते प्रामाणिकपणाने या ठिकाणी आप्पा बारणेंचं काम करणार आहेत, कारण आप्पा बारणेंना निवडून देत असताना आपल्याला खऱ्या अर्थाने या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला बसवायचं आहे. जगामध्ये ज्यांनी या देशाचं नाव लौकिक मिळवून दिलं, जगामधील कुठलाही देश आज भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करत नाही असं नेतृत्व आपल्याला फार नशिबाने लाभलेलं आहे. बंधूंनो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी मनोगत व्यक्त करत असताना मी फार विश्वासाने सांगेन की या देशाचे पंतप्रधान संविधानाला मानणारे आहेत. संविधानावर नतमस्तक होऊन या देशाची धुरा त्यांनी हातात घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने संविधान या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून कसं चांगलं काम करता येईल हे आपल्याला त्यांनी दाखवून दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्या काळात ज्या ज्या ठिकाणी क्रांत्या घडल्या त्या क्रांतीची सर्व ठिकाणं बाबासाहेब ज्या ठिकाणी राहत होते ते ठिकाण त्या अशा देशातील आणि परदेशातील सर्व ठिकाणी खऱ्या अर्थाने मोठा निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने त्यांनी श्रद्धांजली अर्पित केलेली आहे. बाबासाहेबांसारखं व्यक्तिमत्व या देशात होऊन गेल्यानंतर
या देशाच्या प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी त्यांना मान सन्मान देत असताना पण बाबासाहेबांनी ज्या ज्या ठिकाणी क्रांती घडवल्या अशा कुठल्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी देऊन त्या ठिकाणी कुठलेही स्मारक उभे केलं नाही. लंडनमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेब शिकले, ज्या ठिकाणी बाबासाहेब राहिले तो घर त्या ठिकाणी लंडन सरकारने ज्यावेळेस इंग्लंड सरकारने विकायला काढलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने या देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधानांच्या आदेशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेस त्या ठिकाणी गेले आणि ते घर विकत घेतलं आणि त्या ठिकाणी स्मारक बनवण्यासाठी जो लागेल तो निधी उपलब्ध करून दिला. म्हणजे खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या कार्यकाळात कधीही अशा प्रकारे कुठेही बाबासाहेबांचा चांगल्या प्रकारे नामोल्लेख होईल असं कुठलंही काम कधीही भरीव काम केलं गेलं नाही. परंतु महायुतीच्या काळात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक ठिकाणी हे भरीव काम, प्रत्येक ठिकाणी स्मारक उभारण्याचं काम आणि या देशातील संपूर्ण दीन दलित शोषित पीडित समाजाला न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थाने पंतप्रधानांनी केलं. या देशाला दलित राष्ट्रपती दिले, आजच्या ज्या महिला राष्ट्रपती आहेत त्या आदिवासी समाजातून येतात त्यांना त्या ठिकाणी विराजमान केलंय. म्हणजे जे महत्त्वाचे निर्णय आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम या देशात खऱ्या अर्थाने पंतप्रधानांनी केलेलं असल्या कारणाने आपल्याला त्यांना ताकद देण्यासाठी खऱ्या अर्थाने या लोकसभेच्या मतदारसंघातून अप्पा भांडेंना आपल्या संसदेवर पाठवायचं आहे. अप्पा भांडेंची हॅट्रिक होत असताना गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकसभेमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारणारा खासदार म्हणून त्यांना अनेक वेळा तिथं सन्मानित करण्यात आलं. हे प्रश्न कोणाचे होते ते या महाराष्ट्रातील या आपल्या मतदारसंघातील सर्व प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी मांडून प्रत्येक प्रश्नामध्ये न्याय मिळवून दिलेला आहे आपल्याला. अप्पा भांडे गेल्या 10 वर्षात या मतदारसंघातील प्रत्येक घराघरात पोहोचलेले असताना काही काल परवाचे आलेले उमेदवार असं सांगतात, प्रसारमाध्यमांसमोर बोलतात की अप्पा भांडेंना 10 वर्षात कोणी मतदार ओळखत नाही. काल परवा आलेला उमेदवार असं जाहीर करतोय हसण्यासारखी बाब आहे, परंतु मी विश्वासाने सांगतो की अप्पा भांडेंसारखा खासदार आपल्याला लाभला आहे, आपलं नशीब आहे. अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व, प्रत्येक कार्यकर्त्याला समजून घेण्याची वृत्ती, प्रत्येक कामामध्ये न्याय मिळवून देण्याची त्यांची जी वृत्ती आहे ती आम्ही स्वतः पाहिलेली असल्या कारणाने मला ठाम विश्वास आहे की या लोकसभा मतदारसंघातल्या कुठल्याही कार्यकर्त्यावर कधी अन्याय होणार नाही. माझ्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या रायगड जिल्ह्यातले अनेक कार्यकर्ते रायगड मतदारसंघात असतील, मावळ मतदारसंघात असतील, मावळ मतदारसंघात येणारे 4 तालुके आणि रायगड मतदारसंघात येणारे 11 तालुके, या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांच्या काही समस्या आहेत, काही खंत त्यांनी काल आम्ही रायगड जिल्ह्याची जी महत्त्वपूर्ण बैठक घेतली त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. काही कार्यकर्त्यांचा गैरसमज केला जातो विरोधी पक्षाकडून आणि मग कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपण आपलं काहीच काम केलेलं नाही, परंतु पूर्ण मतदारसंघात सक्रिय असलेले खासदार यांनी अनेक ठिकाणी भरीव काम केलेलं आहे. खालापूर तालुक्यासाठी मी सांगेन, आत्ताच नुकताच आचारसंहिता लागण्याच्या काही महिने अगोदर 2.5 कोटीचा निधी आमच्या दलित वस्तीसाठी त्यांनी मिळवून दिलेला आहे. त्या ठिकाणी असलेले आमदार महेंद्र थोरवे त्यांच्या माध्यमातून सर्व दलित वस्तीसाठी निधी उपलब्ध होतो. उरण मतदारसंघामध्ये कार्यसम्राट आमदार महेश बालदी, पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर साहेब, हे सर्व कार्यसम्राट आमदार लाडके आमदार आपण याच्यासाठी बोलतो की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तीत जाऊन त्यांची कामं होतात की नाही होतात याकडे देखील लक्ष देतात आणि निधी उपलब्ध करून या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देतात. परंतु मी आज एक खंत या ठिकाणी व्यक्त करणार आहे, कारण मान्यवर सर्व युतीतले नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, मान्य पालकमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत, की खऱ्या अर्थाने महायुतीतल्या सर्व पक्षांना न्याय देत असताना थोडासा दुर्लक्ष कुठेतरी आरपीआयकडे होतो हे मी आवर्जून सांगेन. कारण आरपीआयला जो मान सन्मान खऱ्या अर्थाने मिळायला पाहिजे तो कधी कधी मिळताना दिसत नाही. आणि खंत माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी बैठकीत बोलून दाखवल्यानंतर त्यांना समजवण्याचं काम मी त्या ठिकाणी काल केलं, परंतु त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्यात तुम्हाला सांगणं गरजेचं आहे आणि मग मी अप्पा भांडेंना
काल जेव्हा माझा त्यांचा फोन झाला तर त्यांनी मला सांगितलं आज वेळ देणार ते मला बैठक झाल्यानंतर ते मला वेळ देणार आमच्या कार्यकर्ते सर्व खंत त्या ठिकाणी मांडणार आहे मी आणि नक्कीच मला त्यात ते न्याय मिळून देतील हा मला विश्वास आहे. या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की आमचे केंद्रीय राज्यमंत्री रिवण पाटील राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदास आठवले साहेबांनी स्पष्ट आदेश या महाराष्ट्रात किंवा या देशामध्ये दिलेले आहेत की महायुतीच्या सोबत आपल्याला राहून पंतप्रधानांचा हात बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना आपल्याला मदत करून सहकार्य करून त्यांना निवडून आणायचं आहे. मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही दिली परंतु ही ग्वाही देत असताना मी माझ्या कार्यकर्त्यांना देखील ग्वाही दिलेली आहे की दोन्ही मतदारसंघातले उमेदवार याच्यानंतर निवडून आल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांचं काम प्रामुख्याने करतील हा विश्वास मी त्यांना आपण तुमच्याकडे पाहून दिलेला आहे. परंतु रायगड मतदारसंघातील तटकरे साहेब जे उमेदवार आहेत त्यांचा अजून आम्हाला संपर्क झालेला नाही. महायुतीमधले घटक पक्ष आम्ही आहोत. ही महायुती जी उदयास आली तीच खऱ्या अर्थाने आरपीआय या युतीमध्ये सामील झाल्यानंतर युतीची महायुती झाली त्यामुळे महायुतीमध्ये आरपीआय हा तेवढाच महत्त्वाचा पक्ष आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आरपीआय आज तुमच्यासोबत ठामपणे उभं राहणार प्रत्येक ठिकाणी प्रचारात तुमच्यासोबत असणार आहे. कोणी काही वळगण्या केल्या की काही मतं वंचितच्या माध्यमातून जातील मी तुम्हाला ठाम विश्वास देतो वंचितवरचा भरोसा पूर्ण उठलेला आहे कार्यकर्त्यांचा. मी मान्यवाई हे आदरणीय नेते रामदास आठवले साहेबांना मानणारे आहेत त्याच्यामुळे महायुतीचे जेवढे उमेदवार या महाराष्ट्रात असतील आहेत त्या सगळ्यांना निवडून आणण्याचं काम आरपीआय करणार आहे कारण साहेबांचा तसा स्पष्ट आदेश आहे आणि साहेबांचा आदेश पाळणार आहे मी सर्व कार्यकर्ते आहोत. जाता जाता मी एवढं सांगेन की आप्पा बारणे आपला विजय पक्का आहे. आरपीआय तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभं राहणार आहे. जो निर्णायक मतदान आमचा आहे तो आपल्याला सर्व आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि तुमच्या प्रत्येक प्रचारामध्ये आम्ही सहभागी होऊन आपल्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आज या ठिकाणी मला विश्वास देतो आणि इथे सांगतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत. धन्यवाद नरेंद्रजी गायकवाड साहेब. एक 4-5 दिवसापूर्वी मला उरणमधल्या एका प्रमुख कार्यकर्त्याच्या आपल्या विरोधी पक्षात विरोधीच्या पक्षाचा फोन आला होता की अतुल तू यांना एक पत्र दे भाजप आणि युतीच्या लोकांना की त्यांनी दिबा पाटील साहेबांचं नाव या प्रचारात किंवा ह्याच्यात वापरू नये. बोललं का बरं असं वापरू नये तर त्यांनी सांगितलं आपलं अजून विमानतळाचं नामकरण अजून झालं नाही आहे म्हणून त्यांनी आपलं नाव वापरू नये. आणि मुद्दामच मी ह्या गोष्टीचा खुलासा करण्यासाठी आज फक्त आपली 5 मिनिटं घेणार आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जेव्हा त्यांची सत्ता आली तेव्हा सर्वात प्रथम काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या त्याच्यामध्ये त्यांनी राज्य मंत्रिमंडळात दिबा पाटील साहेबांचं नाव हे विमानतळाला लागावं म्हणून ठराव केला राज्य मंत्रिमंडळात ठराव केला. राज्य मंत्रिमंडळात ठराव फक्त करून न थांबता त्यांनी तो ठराव विधानसभेत व विधान परिषदेत एकमताने मंजूर करून घेतला व हा मंजूर झालेला ठराव त्यांनी आता केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. केंद्र सरकारकडे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या ऑफिसमध्ये तो प्रस्ताव आता आहे व त्याची प्रोसिजर चालू आहे. असंच एक प्रश्नाचं उत्तर आपल्या एका कार्यकर्त्याने मागवलेलं त्याचं माहितीच्या अधिकाऱ्याचं उत्तर देखील आलेलं आहे. आपला जे नावाचा प्रस्ताव आहे तो अंडर कन्सिडरेशन आहे म्हणून. आणि असं असताना सुद्धा उगाच लोकांच्या मनात काहीतरी भावना निर्माण करायच्या की आता दिबा पाटील साहेबांचं नाव लागणार नाही आहे आणि काही होणार नाही आहे हे होऊ नये म्हणून मी आज इथे आपणाला विनंती करतो जो इथे उपस्थित इथे किंवा संपूर्ण रायगड जिल्ह्यात जे आपले दिबा पाटील साहेबांना जे मानणारे जे कार्यकर्ते किंवा त्यांचे भूमिपुत्र किंवा त्यांचे जे माणसं आहेत त्यांना मी एकच विनंती करतो की दिबा पाटील साहेबांना मानणाऱ्या एकाही माणसाचं मत हे कुठे दुसरीकडे न जाता आपले जे 3 लाखाच्यापेक्षा जास्ती मतांनी निवडून येणारे जे श्रीरंगाप्पा बाळासाहेब आहेत त्यांना मिळालं पाहिजे. बाळासाहेब माझी आपल्याला एक विनंती राहील की केंद्र सरकारमधली जी आपली बाजू आहे ती बाजू मांडण्याचं नाही म्हणणार मी त्याचा पाठपुरावा आपले केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब हे करत आहेत. माझी आपणास विनंती राहील की कपिल पाटील साहेबांच्या बरोबरीने जेव्हा आपण पुन्हा खासदार म्हणून तिथे जाल तेव्हा ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून लवकरात लवकर आपलं दिबा पाटील साहेबांचं नाव हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागण्यासाठी आपण प्रयत्न करावे. एवढंच बोलतो थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
धन्यवाद. तदनंतर या कार्यक्रम वंदे अब की बार फिर एक बार आज आपल्या 33 मावळ या लोकसभा मतदारसंघाच्या येणाऱ्या 13 मेला होणारं जे मतदान आहे, या मतदानाच्या दिवशी ज्यांना महत्त्वाची भूमिका बजवायची आहे असे आपण सर्व महायुतीचे पदाधिकारी या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या जसं आता अतुलदादा पाटील म्हणाले त्याप्रमाणे त्या 13 मेला प्रचंड बहुमतानं ज्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे असे आपले खासदार आणि आपले महायुतीचे उमेदवार आदरणीय श्रीरंगप्पा बारणे यांच्यासाठी म्हणून आज हा आपण पदाधिकारी मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार उदय सामंतसाहेब, या ठिकाणी उपस्थित माजी खासदार सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, उरण मतदारसंघाचे आमदार महेशजी बालदी साहेब ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं, महात्मा ज्योतिबा फुले प्रतिष्ठानचे या ठिकाणी अध्यक्ष आणि आपले सर्वांचे ज्येष्ठ सहकारी अतुल पाटीलजी, या मंचावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे या जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळीजी, शिवसेनेचे संतोष भोईरजी, आर पी आयचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाडजी, शिवसेनेचे महाराष्ट्राचे सचिव रुपेश पाटीलजी, या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादीच्या आपल्या सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या उमाताई मुंडे, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या नम्रताताई भोसले, इथं उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या इथल्या अध्यक्षा ॲडव्होकेट राणीताई म्हात्रे, या ठिकाणी उपस्थित पनवेल तालुका भाजपचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, इथं सन्मान्य संदीप मुंडेजी, सुधीर ठोंबरेजी, वैजनाथ ठाकूर, ज्ञानेश्वर घरत, या ठिकाणी उपस्थित असणारे खालापूर तालुका भाजप अध्यक्ष प्रवीण मोरे, शिवसेनेचे खालापूर तालुक्याचे प्रमुख संतोष विचारे, राष्ट्रवादीचे उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर, मंचावरती उपस्थित असणारे सर्व महायुतीचे विविध पक्षाचे पदाधिकारी, कोणाची नावं घ्यायची राहिली असल्यास दिलगिरी व्यक्त करावी. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असणारे मंचावरचे आणि समोरचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित पत्रकार, सर्व उपस्थित सहकारी भगिनी आणि बंधूंनो, या येणाऱ्या 13 तारखेला आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी महायुतीचे पदाधिकारी मिळून गेल्या 2 निवडणुकांनंतर आता आपणची या ठिकाणी या मतदारसंघाची म्हणून हॅट्रिक करायची आणि 3 लाखापेक्षा जास्त या ठिकाणी मताधिक्य हे त्यांना मिळालं पाहिजे यासाठी म्हणून आपण सगळेजण कामाला लागलेलो आहोत. खरं तर ज्यावेळेला आप्पांची उमेदवारी या ठिकाणी घोषित झाली त्यानंतर सर्वसामान्य इथल्या मतदाराच्या मनामधला भाव आहे की या देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे कार्य आहे हे कार्य अधिक या ठिकाणी जोमानं पुढे जायचं असेल आणि आपला जो मावळ मतदारसंघ आहे की तो चिंचवडच्या टोकापासून आपल्या घारापुरीच्या टोकापर्यंत आहे, विकासाच्या दृष्टिकोनातून हा मतदारसंघ प्रचंड या ठिकाणी याची भूक आहे. म्हणजे कुठलाही भाग घ्या या मतदारसंघातला, तो कर्जतचा आदिवासी भाग असू द्या किंवा या ठिकाणी उरण तालुक्याचं आपलं हे टोक असू द्या, हे तर आता मुंबईला आता जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे या मतदारसंघाची या विभागाची, मग तो पुणे जिल्ह्याचा भाग असू द्या, रायगड जिल्ह्याचा भाग असू द्या, ही विकासाची भूक ओळखून त्याच्यासाठी काम करणारा असा आमचा या ठिकाणी नेता आम्हाला हवा आहे. या आमचा लोकप्रतिनिधी आमची नस ओळखून त्याप्रमाणे काम करणारा असा नेता आम्हाला हवा आहे आणि आपल्या सगळ्यांचं सुदैव आहे की या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना ज्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये असू द्या किंवा या देशाचं मंत्रिमंडळ असेल, त्या देशाच्या पंतप्रधानांपासून वेगवेगळ्या मंत्र्यांच्याकडे असेल, त्याचबरोबरीनं या ठिकाणी या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं
ज्या स्थानिक स्वरूपाच्या समस्या असतील त्याचं प्रतिनिधित्व महाराष्ट्र सरकारमध्ये करायचं असू दे. कुठलीही पातळी ही वर्ज्य न मानता मला आमच्या मतदारांसाठी माझ्या या विभागातल्या लोकांच्यासाठी काम करायचं आहे. या भावनेतून माननीय आप्पांनी आपल्या सर्वांच्यासाठी काम केलं आहे. त्यांना आपल्या या मतदारांकडे मत मागायचा अधिकार आहे आणि त्यामुळे प्रचंड बहुमतानं त्यांना विजयी करून आणणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. ती जबाबदारी स्वीकारून तुम्ही सर्वजण आज उपस्थित राहिलात, तुमचं खरंच या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. इथे महायुती म्हणून या येणाऱ्या निवडणुकीला आपण सगळेजण सामोरे जाणार आहोत आणि म्हणून या निवडणुकीला सामोरे जात असताना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लक्षात असेल आपण पदाधिकारी आहोत, आपण पक्षाचं काम करतोय, आपापल्या पक्षाचं काम करताय. हा एक असा मतदारसंघ आपला आहे की चिंचवड त्या ठिकाणी आपले महायुतीचे आमदार आहेत, त्यानंतर पिंपरी महायुतीचे आमदार आहेत, मावळ महायुतीचे आमदार आहेत, कर्जत महायुतीचे आमदार आहेत, पनवेल महायुतीचा आमदार आहे आणि उरण महायुतीचे आमदार आहेत. सहाच्या सहा आमदार हे महायुतीचे आपण निवडून आणण्यासाठी कामाला लागलेले आहेत आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद हा सर्वसामान्य जनता ज्यांच्यामध्ये जाऊन तुम्ही आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये कामं केली आहेत यांचा निश्चितपणानं मिळणार आहे. महेश बालदीजी या मतदारसंघाचे आमदार आहेत. या 5 वर्षामध्ये कोविड येऊ दे ना येऊ दे त्या प्रत्येक प्रसंगामध्ये या मतदारसंघाचा विकास केला पाहिजे. मग कधी खासदारांची मदत घेतली आहे, पालकमंत्र्यांची मदत घेतली आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रातले मंत्री यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला आहे. कधी नव्हे इतका विकास कामांच्यासाठी निधी या उरण विधानसभा मतदारसंघामध्ये आला आहे. मग तो खालापूर तालुका असू द्या, तो पनवेल तालुका असू द्या, उरण तालुका असू द्या, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचंड प्रमाणामध्ये विकासाचा निधी आणला आहे. पण तो विकासाचा निधी नुसता आणून चालत नाही तर योग्य पद्धतीनं खर्च झाला पाहिजे, चांगल्या दर्जाची विकास कामं झाली पाहिजेत, वेळेमध्ये कामं झाली पाहिजेत, मतदारांच्या सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी दूर केल्या पाहिजेत. याच्यासाठी आमदार म्हणून महेश बालदीजी प्रचंड प्रमाणामध्ये दक्ष आहेत आणि त्याचबरोबरीनं कुठले विषय मार्गी लावू शकतो आपण या दृष्टिकोनातून प्रयत्न आहे. कोरोनाचा कालावधी आला त्यावेळेला माणूस माणसाला भेटू शकत नव्हता, पण मच्छीमार असू द्या, शेतकरी असू द्या, कोणालाही विनाकारण अडवणूक होता कामा नये याच्यासाठी आमदार महेश बालदी यांनी प्रयत्न केलेले आहेत. या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी विभाग आहे. या आदिवासी माणसांना कुठंही त्यांची उपासमार होता कामा नये यासाठी या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी या अनुषंगानं सातत्यानं पाठपुरावा केला आणि या सगळ्यांच्यासाठी या कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांना कोरडी शिधा देणं, त्यांच्यापर्यंत जेवण पोहोचवणं या सगळ्या गोष्टीसाठी महेश बालदीजी दक्ष राहिलेले आहेत. त्यांनी उल्लेख केला भाषण करताना टीका करायची म्हणून कोणीतरी आलं आणि टीका करताना सांगायला गेलं ते या ठिकाणी इथल्या हॉस्पिटलला गेले नाही, त्यांनी एक हॉस्पिटल बनवलं तिथं दक्ष राहिले. अहो तिथं त्यांनी हॉस्पिटल बनवलं, तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये रुपयाचं त्या ठिकाणी मास्क देऊ शकला नाही असे माजी आमदार या ठिकाणी जर टीका करणार असतील तर त्यांना कळलं पाहिजे की असा मतदारसंघ आहे की ज्या ठिकाणी लोकांना त्या त्या वेळेला हव्या असणाऱ्या सुविधा या वेळेमध्ये द्यायच्या असतात. मग अशा वेळेला स्वतःच्या हिकमतीतून हॉस्पिटल निर्माण करणं आणि त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब माणसाला त्याच्या कोविडवरचे मोफत उपचार देणं ही इतरांच्या बसची बात नाही. त्यासाठी महेश बालदींसारखा एक प्रतिनिधी या ठिकाणी असावा लागतो. हे कुठंतरी या ठिकाणी विसरायचं आणि आपलीच टिमकी वाजवायची असा प्रयत्न करणारे माजी आमदार ते का पराभूत झाले हे मला वाटतं की निश्चितपणानं आता जनतेच्या देखील लक्षात आलेलं आहे. या सगळ्या परिसराच्या दृष्टिकोनातून आपल्या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून एक दुर्दैवाची घटना म्हणजे इरसालवाडीची घटना आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी रातोरात त्या ठिकाणी आमदार महेश बालदी यांना आणि गिरीश महाजन साहेब यांना पाठवलं आणि रात्रीच्या पावसामध्ये वादळामध्ये पावसाची वादळाची वाऱ्याची तमा न करता रातोरात गडावरती त्या ठिकाणी इरसाल गडावरती चढले, वाडीवरती त्या ठिकाणी गेले आणि पालकमंत्र्यांच्या निर्देशाखाली मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाखाली त्या ठिकाणी कामाला रातोरात सुरुवात केली. केवळ त्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री भेटलेले नाही आहेत तर त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसनाच्यासाठी पाठपुरावा सुरू केला
सन्माननीय पालकमंत्री या ठिकाणी आहेत. आमदार महोदयांनी पालकमंत्र्यांच्याकडे पाठपुरावा केला की MIDC ने या संदर्भातली जागा दिली पाहिजे आणि त्याचं पुनर्वसन सिडकोच्या माध्यमातून दिलं पाहिजे. मी पालकमंत्री महोदय आपलं सुद्धा मनापासून आभार मानतो की या दृष्टिकोनातून या जिल्ह्याचं कर्तव्य दक्ष पालकमंत्री या नात्यानं तातडीनं या दृष्टिकोनातून सुरुवात केली. आमदार महेश बलदी यांनी त्याच बरोबरीनं सुरुवात केली की आज ही घटना इरसालवाडीच्या बाबतीत घडली आहे, उद्या ही कोणाच्याही बाबतीमध्ये घडू शकते. आणि म्हणून अशा वाड्या की ज्यांच्यावरती दरड कोसळण्याचा धोका अजूनही कायम आहे, अशा कुठल्या वाड्या आहेत त्यांचा आढावा घेणं, तिथं लोकांना भेट द्यायला जाणं, म्हणजे याच मतदारसंघामध्ये या ठिकाणी हशाची पट्टी नावाचं गाव आहे की ज्या ठिकाणी एखादा आमदार हा वर्षातून फार तरी एकदा पोहोचेल, म्हणजे 5 वर्षातून फार तरी एकदा पोहोचेल, पण त्या ठिकाणी आपण जावं, आपण जाऊन अधिकाऱ्यांना घेऊन जावं, मग माथेरानवरती जायचं, तिथून उतरून त्या ठिकाणी जायचं, या पद्धतीचा पाठपुरावा यासाठी आमदार महेश बलदे यांनी सुरुवात केली आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या उरण मतदारसंघातल्या या प्रत्येक वाडीमध्ये चांगल्या सुविधा पोहोचल्या पाहिजेत, त्यांना योग्य पद्धतीनं त्यांना संरक्षण देण्याची आवश्यकता आहे, यासाठीचा हा सगळा पाठपुरावा आहे. आज माननीय पालकमंत्री म्हणून त्या उदय सामंतजी आपल्याला जो पाठपुरावा करत या ठिकाणी पाठबळ देत आहेत, या जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक असे पालकमंत्री आम्हाला मिळालेत, प्रत्यक्षरित्या ते आपल्या जिल्ह्यात राहत नाहीत पण जिल्ह्यामधली एकही समस्या असतील, एकही अडचण असेल, ती अडचण या ठिकाणी भेटसावल्यानंतर तातडीनं त्या ठिकाणी भेट देणं, त्या समस्या अडचणी समजावून घेणं, त्याच्यावरती मार्ग काढणं, या दृष्टिकोनातून उदय सामंतसाहेब सातत्यानं पाठपुरावा करतायत. मग इथले आपल्या या परिसरामधले JNPT संदर्भातले विषय असतील, इथे या ठिकाणी आपल्या नयनाच्या संदर्भातला विषय की ज्यामध्ये लोकांची अडचण आम्ही त्यावेळी त्यांना सांगितली की UDCPR गावामधल्या गावठाणामधल्या इमारतींना ज्यांची घरं मोडकळी आली त्यांना दिला पाहिजे, आणि पालकमंत्र्यांनी तातडीनं या संदर्भामधली बैठक लावली. ज्यावेळेला विरोधकांनी आंदोलनं केली, केवळ टीका करण्याचं काम केलं, मला उदय सामंत साहेबांचं खरंच मनापासून आभार व्यक्त करायचं आहे की ते विरोधक आहेत, त्यांना कशाला या ठिकाणी आपण राजकीय महत्त्व द्या असा विचार न करता सर्वसमावेशक धोरण घ्यायचं आहे तर सर्वांना समोर बसवलं पाहिजे. त्यांनी विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींना सुद्धा बोलवलं आणि त्यांना समोर घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत याच्यावरती मार्ग काढला. आणि आता UDCPRचे नियम या नैना क्षेत्रातल्या गावठाणांना देखील लागू झालेत. अशा पद्धतीचं दक्ष अशा पद्धतीचे पालकमंत्री आपल्याला मिळालेले आहेत. MIDCच्या माध्यमातून या आपल्या परिसरामध्ये जास्तीत जास्त रोजगार कसा आणता येईल या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतायत. आणि अशा पद्धतीचं कर्तव्य दक्ष सरकार ज्यावेळेला राज्यामध्ये आहे, शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ते काम करतायत, मान्य पालकमंत्री महोदय या ठिकाणी काम करतायत, त्या खऱ्या अर्थानं कार्यकर्ते म्हणून आपल्या सर्वांच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे की केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे की देशाच्या नाही जगाच्या पातळीवरती सर्वोत्कृष्ट काम केलं जात आहे. आज जगामधल्या 18 देशाच्या या ठिकाणी देशांनी त्यांचा सर्वोच्च सन्मान, त्यांच्या देशाचा सर्वोच्च सन्मान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना दिला, असं जगभरामध्ये प्रशंसा होईल असं काम मोदीजी करतायत. त्याच वेळेला या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मोठं काम या ठिकाणी राज्यभरामध्ये उभं राहताना पाहतोय. लोकांमध्ये जाऊन लोकांची गाराणी ऐकून घेत त्यांची कामं करणारे मुख्यमंत्री आपण ऐकतोय, त्यांना तेवढीच या ठिकाणी तोलामोलाची साथ देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा त्या ठिकाणी देत आहेत. आणि पालकमंत्री म्हणून या ठिकाणी उदय सामंत साहेब या जिल्ह्यामधला एकही तालुका नाही की त्या तालुक्यामधल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला नाही. आणि आज आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मला खरंच मनापासून अभिनंदन करायचं आहे बारणे साहेबांचं की त्यांचा हा विकास पर्व नावाचा कार्य अहवाल आपण सगळ्यांनी आवर्जून पाहायला पाहिजे, आपण सगळ्यांनी आवर्जून वाचला पाहिजे. मला नाही वाटत की आपल्या या पूर्ण मावळ मतदारसंघामधला कुठलाही एक तालुका असा आहे की ज्याच्यासाठी आपणनी प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला नाही, कुठलाही या ठिकाणी तालुका असा आहे की जिथले प्रश्न आपणनी हाताळलेले नाहीत. आणि त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करत त्यांचा हात हातात घेऊन विकासाची वाट हा मावळचा मतदारसंघ चालतोय. आणि म्हणूनच या मतदारसंघाला विकासाच्या दृष्टिकोनातून आम्हाला सतत कार्यरत ठेवायचं आहे.
महेश बालदीजींनी सांगितलं त्याप्रमाणे ज्यांना विकासाशी घेणं देणं नाही, ज्यांना केवळ आपल्यावरती महायुतीवरती केंद्र सरकारवरती राज्य सरकारवरती टीका करायची आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना आपल्या पुढे यायचं आहे. निवडणूक झाली की तुम्हाला हे कोणी दिसणार नाही, हे केवळ गळे काढू शकतात या ठिकाणी, पण विकासाच्या दृष्टिकोनातून काम करू शकत नाही. हे बँका लुटू शकतात, हे बँकांचा पैसा तुमचा कार्यकर्त्यांचा पैसा होरबडू शकतात, पण ते तुमच्या खिशामध्ये चार पैसे यावे याच्यासाठी काम करू शकत नाही. तेव्हा सर्वसामान्य जनतेमध्ये पदाधिकारी म्हणून आपल्याला जायचं आहे, सर्वसामान्य जनतेमध्ये कार्यकर्ता म्हणून आपल्याला जायचं आहे आणि त्या आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेरित करून मतदारापर्यंत जायचं आहे, घराघरापर्यंत जायचं आहे. ही आजची या आजचा मेळावा हा आप्पा बारणे जिंकावेत केवळ एवढ्यासाठी नाही आहे, तर आपण उरण मतदारसंघ म्हणून या ठिकाणी एकत्रित आहोत. आमदार महेश बालदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या उरण मतदारसंघातलं मत न मत विकासाच्या दिशेनं कसं जाईल, हे या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कसं जाईल, या देशामध्ये राहणारा मी, मग मी आदिवासी असेल, मी ग्रामीण भागातला असेल, मी शहरातला असेल, पण या ठिकाणी मला आणि माझ्या परिवाराला जर विकासाच्या दृष्टिकोनातून भविष्य काळामध्ये कुठला पक्ष कुठला या ठिकाणी सरकार मला या ठिकाणी पुढे नेऊ शकतं, तर फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुती आणि खासदार म्हणून आप्पा बारणे साहेब हेच करू शकतात. हे ध्यानामध्ये ठेवून येणाऱ्या या निवडणुकीच्या 13 मे पर्यंत कार्यरत राहण्याची आजची ही उरण विधानसभा मतदारसंघाची खऱ्या अर्थानं सुरुवात आहे आणि इथून पुढे न थकता न थांबता मत आणि मत मिळवण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावं इतकं आवाहन या निमित्तानं करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मावळ लोकसभा मतदारसंघातील आपले उमेदवार महायुतीचे उमेदवार माननीय श्रीरंगप्पा चंदू बारणे साहेब यांच्या निवडणूक प्रचाराच्या दृष्टीनं प्रमुख कार्यकर्त्यांच्या आजच्या या बैठकीला उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे उद्योगमंत्री रायगडचे पालकमंत्री माननीय उदय सामंतसाहेब, आपले लाडके उमेदवार माननीय श्रीरंगप्पा चंदू बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि त्याचबरोबरीनं ह्या मीटिंगकरता उपस्थित असलेले आपल्या महायुतीतील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रासप, RPI, महायुतीचे सर्व जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्षा, प्रमुख सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समोर असलेले स्टेजवरचे सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, मी खरं म्हणजे भाषण करायची गरजच नाही, म्हणजे आता दोन्ही आमदारांनी भाषणं केली आणि आपले पालकमंत्री आणि उमेदवार हे सुद्धा बोलणार आहेत आणि जे आत्तापर्यंत चर्चा झाली त्याप्रमाणे हे विकासाचं पर्व जे आहे, हे विकासाचं पर्व आपल्यासमोर गेल्या 5 नव्हे तर 10 वर्षात आपण सर्व पाहतो आहोत. दिल्लीमध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, आता महाराष्ट्रामध्ये आपल्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर मतदारसंघामध्ये बारणे साहेबांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री म्हणून जे आपले उदय सामंतसाहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं काम झालेलं आहे आणि आपण सर्व कार्यकर्तीत पण पोचलेले आहात आणि आता आपली महायुतीचं जे सर्व पक्ष आहेत हे आता एक संध झालेत. मग असे आमच्या गायकवाडांनी बोलले जरासे की विरोधी पक्ष जे आहेत ते थोडं उलटं सुलटं काहीतरी थोडंसं आपल्यात लावून देण्याचा प्रयत्न करतात, कुणाच्या मनात असो नसो तरी उचकून जरा थोडंसं काहीतरी रंगीत बातमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, पण प्रत्यक्ष इथं आपण पाहतो आहे त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं महायुती जी आपली आहे हे एकजीव झालेली आहे आणि त्याच्यामुळं मोदी साहेबांनी नेतृत्वाखाली देशाचं काम, शिंदे साहेब, फडणवीस साहेब
तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याचं काम आणि इथं जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळे आपले सहाच्या या मतदारसंघातील मावळमधील सहाच्या सहा आमदार आणि सर्व पदाधिकारी इतके मनापासून एकत्र येऊन काम करतात, त्याच्यामुळं विरोधकांना आता बोलायलाही जागा राहणार नाही, ओरडायलाही जागा राहणार नाही आणि अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे. आता आपण पदाधिकारी आपल्या बूथपर्यंत जाणार आहोत आणि बूथमध्ये प्रत्येक बूथमध्ये आपल्याला 51%पेक्षा जास्त मत पाडायचे आहेत. म्हणजे ह्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे आणि सर्व बूथवरती आपण विजयी होण्याच्या दृष्टीनं म्हणून प्रयत्न करायचे आहेत आणि त्यासाठी हे दिल्लीचं विकासपत्र, महाराष्ट्र विकास पर्व, महाराष्ट्राचं विकास पर्व हे गावागावापर्यंत पोचवण्याकरता म्हणून आपले आवडते उमेदवार जे आहेत खासदार संसद रत्न माननीय श्री अप्पा बारणेसाहेब यांचं आपलं निशाणी जे आहे, मी निशाणीवर कधी बोलत नसतो, बाकी सर्व बोलत असतात, पण निशाणीवर बोलणार आहे की आपण आता जोरानं घोषणा द्यायची आहे, आपली निशाणी धनुष्यबाण. काय थोडंसं आंघोळी पडताना चार पाच पक्ष एकत्र महायुती आहे म्हटलं थोडंसं होईल, पण ते आपल्याला जरा थोडंसं पूर्वीपासून आपली निशाणी जसं प्रचार करत असतो सगळे, आता लोकसुद्धा सुशिक झालेत, मतदार सुशिक झालेत, सांगायची तशी गरज नाही, पण अजूनही निशाणीवरती आपण मतदान करत असतो आणि म्हणून मी बोलतोय त्याला तुम्ही दुजोरा द्या, आपली निशाणी धनुष्यबाण, आपली निशाणी धनुष्यबाण, ही आपली महाविकास आघाडीची निशाणी घराघरांत पोचवा इतकी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंतसाहेब, लोकनेते आणि ज्येष्ठ नेते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांतजी ठाकूर, आमदार महेशजी बालदी, सन्माननीय अतुलजी पाटील, जिल्हा प्रमुख संतोष भोईर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, RPIचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, NCPच्या महिला जिल्हाध्यक्षा उषाताई मुंडे, उमाताई मुंडे, त्याचबरोबर शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी, समोर उपस्थित असलेले सर्व महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, पत्रकार मित्र, अनेक जण सन्माननीय व्यासपीठावरती आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत, पक्षाचे तालुकाध्यक्ष आहेत, परंतु नाव घेत असताना कुणाच्या नावाचा चुकून माझ्याकडून अनादर होऊ नये या अर्थाने मी सगळ्यांचे नाव घेण्याचं टाळून सगळे आदरणीय व्यासपीठ, देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशाची लोकसभेची निवडणूक होत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांनी महायुतीच्या माध्यमातून माझ्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केल्यानंतर उरण तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या या बैठकीला आपण सर्वजण उपस्थित आहात. सन्माननीय पालकमंत्र्यांना मी विनंती केली की आपण आवर्जून या बैठकीला यावं आणि त्यांनी या बैठकीसाठी वेळ दिली. उद्या पिंपरी चिंचवड आणि मावळ विधानसभेची बैठक होते 11:00 आदरणीय उदयजी सामंत, आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आणि आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे त्या बैठकीला तिन्ही पक्षाचे प्रमुख उपस्थित राहणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये गेले 10 वर्ष
तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना जेवढं शक्य असेल तेवढं काम या मतदारसंघातील साई विधानसभा मतदारसंघामध्ये मी करत आलेलो आहे. मी माझ्या परिचय पत्रकाच्या माध्यमातून विकास पर्व या माझ्या पुस्तकीतून त्याचा सर्वांचा उल्लेख मी या ठिकाणी केलेला आहे. परंतु उरण तालुक्यामध्ये जी महत्त्वाची केंद्र सरकारच्या माध्यमातून मी राज्याचा उल्लेख बिलकुल करणार नाही, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून या विभागाचे लोकप्रिय आमदार महेश बालदी साहेब, प्रशांतजी ठाकूर साहेब यांनी या रायगडच्या या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये आणि कर्जत विधानसभा मतदारसंघ महेंद्र थोरे यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून विकास केलेला आहे आणि अनेक विकासाची कामं केलेली आहे. परंतु माझा अधिकार म्हणतो की केंद्र सरकारच्या ज्या ज्या योजना या तालुक्यामध्ये या तालुक्यांच्यापर्यंत मी पोचवलेल्या आहे आणि त्या योजना पोचवत असताना निश्चितपणे या तालुक्यातील आम जनतेला त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे. देशाचे रस्ते वाहतूक मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून 2014 मी पहिल्यांदा निवडून आल्यानंतर त्यावेळेस सातत्यानं या परिसरामध्ये उरणला येत असताना 3-3, 4-4 तास कंटेनर थांबत होते. सुरुवातीच्या कालावधीमध्ये मी देखील आल्यानंतर कंटेनरच्या पाठीमागं गाडी लावून थांबायचो, परंतु मला नंतर कळालं स्थानिक जे आहेत रहिवासी ते वेगळ्या मार्गाने गाडी पुढं घेऊन जातात आणि म्हणून याच्यावरती मार्ग काढावा म्हणून माननीय गडकरी साहेबांच्या मागं लागलो. या देशामध्ये सर्वाधिक रस्त्याचं जाळं निर्माण करण्याचं काम कोणी केलं असेल ते सन्माननीय गडकरी साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून देशाला आर्थिक सुबत्ता लाभणारा JNPT पोर्ट, या JNPT पोर्टला दिवसा महिन्याकाठी 30-35 हजार कंटेनर येत होते. माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून 8 लेनचा रस्ता झाला आणि आता 1.5 लाख कंटेनर या JNPT पोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी येतात. गेले अनेक वर्ष पनवेल उरण रेल्वेचा प्रश्न प्रलंबित होता, पनवेल रखडली गेली होती, परंतु ते मार्गी लावण्याचं काम तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून केलं आणि पनवेल ते उरण पर्यंतची रेल्वे आता लोकल रेल्वे सेवा चालू झालेली. या देशातला सर्वाधिक मोठा एअरपोर्टचं या ठिकाणी होतंय विमानतळ, आणि त्या विमानतळ होत असताना 10 गावाच्या विस्थापितच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सातत्यानं भूमिका मांडली. विस्थापित गावातील नागरिकांच्या संदर्भामध्ये बैठका घेतल्या. एक बैठक तर मी होतो, प्रशांत शेट होते, सर्व पक्षाचे नेते होते. सिडकोच्या कार्यालयामध्ये प्रशांत शेट आपली बैठक 10 तास चालली होती आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून त्या विस्थापित 10 गावातील नागरिकांना न्याय देण्याची भूमिका घेतली. जेवढं शक्य असेल तेवढं देण्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं आम्ही पाठपुरावा करून ते काम केलं आहे. माननीय पत्रकार मित्र या ठिकाणी आहेत, ते विचारतील खासदार म्हणून तुम्ही काय काम केलं. देशाच्या स्वातंत्र्यानंतर आज तगायत ज्या आदिवासी गावामध्ये आदिवासी पाड्यामध्ये रस्ते नव्हते, लाईट नव्हते, सुविधा नव्हत्या, त्या सुविधा देण्याच्या 50 वस्तीचं गाव, 150 वस्तीचं गाव पाडा आणि त्या गावामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या. आपण मताचं राजकारण करतो शहरी भाग, माझ्या मतदारसंघामध्ये सर्वाधिक मोठा अर्बन एरिया पिंपरी चिंचवड शहर आणि पनवेल शहर आहे, शहरी भाग आहे. पनवेल विधानसभेची मतदारसंख्या जवळपास 5,65,000 आहे आणि चिंचवड विधानसभेची मतदारसंख्या 5,95,000 आहे आणि या अर्बन एरियाला सातत्यानं महापालिकेच्या माध्यमातून सुविधा पुरतात. आपण सुविधा देतो पण आज देखील देशातल्या अनेक खेड्योपाडी अनेक आदिवासी भागामध्ये लाईट पोचली नाही, रस्ते पोचले नाही आणि म्हणून कर्जतसारख्या आदिवासी अतिशय दुर्गम भागामध्ये केंद्र सरकारच्या दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाईट देण्याचं काम कर्जत असेल, खालापूर असेल, उरण असेल, मावळ असेल या परिसरामध्ये आपण केलेलं आहे. कर्जतमध्ये तुंगी भागामध्ये जाऊन कातळ होतं, एखादा आजारी पडला तर झोळीतून आणावं लागत होतं, त्या ठिकाणी आपण रस्ता केला. मी म्हणेन की माझ्या आयुष्यामध्ये कुठलं चांगलं काम केलं ते चांगलं काम केलं.
देशाच्या नकाशावरती घारापुरी बेटे एलिफंटा क्यूज देशभरातून जगभरातून अनेक पर्यटक त्या ठिकाणी येतात. अरुणजी जेटली देशाचे अर्थमंत्री होते 2014 निवडून गेल्यानंतर 16 लोकसभेमध्ये, आणि पहिली 5 पर्यटन स्थळाला मंजुरी दिली त्याच्यामध्ये घारापुरीचा समावेश केला. आणि घारापुरीला 12 किलोमीटर आपण समुद्राखालून लाईट पोचवण्याचं काम राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे. करंजा बंदरसारखं बंदर या ठिकाणी आपण निर्माण केलं राज्य सरकारच्या माध्यमातून सहकार्यातून. या देशातला 22.5 किलोमीटर समुद्रावरचा अटल सेतू, जो समुद्र सेतू बनवला गेला मान्य केंद्र सरकारच्या माध्यमातून, त्याला काँग्रेसच्या राज्यामध्ये मंजुरी मिळाली होती. कदाचित कुणाला माहिती नसेल केंद्राने काँग्रेसच्या राज्यामध्ये मंजुरी मिळाली होती, परंतु ते काँग्रेसच्या राज्यामध्ये ते करू शकले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाहेरच्या देशातून कर्ज घेऊन, आणि कर्ज घेणं बिगरवाजी कर्ज घेतलेलं आहे. 22.5 किलोमीटरचा समुद्र सेतू या उरण ते मुंबईला जोडणारा केला, आणि तो करत असताना मच्छीमारांचे अनेक प्रश्न होते. जे मच्छीमार बांधव होते त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भामध्ये मी देखील 4-5 वेळा बैठका घेऊन त्यांना अधिकची नुकसान भरपाई देण्याचं काम आपण केलेलं आहे. हे सगळी कामं करत असताना या ठिकाणच्या स्थानिक राजकीय सगळ्या पक्षाच्या नेत्यांना बरोबर घेऊन काम केलेलं आहे. मी काम करत असताना निवडणुकीपर्यंत राजकारण इतर वेळी मी कधी देखील राजकारण केलं नाही. या उरण विधानसभा मतदारसंघामध्ये मी निधी खासदारकीचा किंवा अन्य निधी देत असताना मोठा निधी दिला, मी कधी देखील बघितलं नाही की महेश शेठ माझा बोर्ड लागावा. इतरांनी त्यांचा नावाचा बोर्ड लागला, महेश शेठनी सांगितलं बालदेव साहेबांनी मध्यंतरी मला फोन करून. शेवट काम करत असताना त्या नावासाठी आम्ही काम करत नाही, जनतेसाठी काम करतो, जनतेच्या प्रश्नासाठी काम करतो. आणि काम करत असताना चांगलं काम लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून चांगलं काम व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही काम करत असतो. अनेक मच्छीमारांचे प्रश्न होते. कासू बेटावरती आपण दिशादर्शक स्तंभ उभा केला, मच्छीमारांना डिझेलचा कोठा वाढून दिला, आणि हे सगळं करत असताना सातत्यानं त्या गरीब माणसाच्या बरोबर आम्ही सातत्यानं राहिलो. राज्यामध्ये ज्यावेळेस करोनाचं संकट होतं त्या करोनाच्या संकटामध्ये केंद्र सरकारचा 1 रुपयाचा निधी देखील 2.5 वर्ष लोकसभेचा सदस्य म्हणून आम्हाला मिळाला नाही. या लोकसभा मतदारसंघामध्ये 7 तालुके येतात आणि 6 विधानसभा, कर्जत खालापूर एक विधानसभा असले तरी 2 तालुके आहेत. आमची खूप कसरत होती. खरं तर सांगतो 5 कोटीचा निधी मिळतो आम्हाला, आणि 5 कोटीचा निधी मिळत असताना आम्हाला 7 तालुक्यामध्ये त्याचं वाटप करावं लागतं आहे. नरेंद्र गायकवाड यांनी सांगितलं, आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या बरोबर निर्णय घेत असताना बरोबर जात असताना भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी अनेक नेते आहेत. काल देखील प्रशांतजी ठाकूर यांच्या समवेत आमची बैठक झाली पुण्यामध्ये. आम्ही देखील राजकारणाला तिरंजली देऊन हा निर्णय घेतला होता. उद्या जर आमच्याबरोबर आमचे 12 आले नसते तर आमच्यापैकी काही झालं नसतं. म्हणजे आमच्या या भविष्याची चिंता आम्हाला होती, पण आम्ही कुठलीही त्याबाबत चिंता केली नाही. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावरती भरोसा ठेवून, कारण आम्ही गेले अनेक वर्ष काम करत असताना आम्हाला अपेक्षा होती की राज्य सरकारकडून लोकसभेचा सदस्य म्हणून आम्हाला मदत मिळण्याची अपेक्षा होती, परंतु 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ते कुठल्याही प्रकारची अपेक्षा आमची पूर्ण झाली नाही. आणि म्हणून जनतेच्या समोर आपल्याला जर जायचं असेल तर राज्य आणि केंद्र सरकार एका विचाराचं सरकार असावं लागेल. आणि ज्या माध्यमातून 2014 आणि 2019 महायुतीचा उमेदवार म्हणून या परिसरातील जनतेनं आम्हाला मत दिलं होतं, महायुतीचा उमेदवार म्हणून मत दिलं होतं,
आणि म्हणून ती बांधिलकी म्हणून पुन्हा एकदा संधी मिळाली आणि म्हणून माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून महायुतीच्या बरोबर आम्ही आलो. जो खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचा विचार होता त्या विचाराशी बांधिलकी ठेवून आम्ही महायुतीबरोबर आलो. महायुतीवर आल्यानंतर राज्य सरकारचा दलित वस्ती योजनेच्या अंतर्गत सर्वाधिक जेवढा निधी मिळाला तो सगळा निधी RPIचे नेत्यांना बोलून त्यांच्याकडे सुपूर्द केला मी. तिकडे सूर्यकांत वाघमारे, इकडे नरेंद्र गायकवाड, त्यांना म्हणलो तुम्हीच वाटप करा दलित वस्तीच्या निधीच्या बाबतीमध्ये, मी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. तुमच्याकडून घेतलेली लिस्ट त्याच्यातच तसं वाटप केलं, माझा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा हस्तक्षेप नाही. पर्यटनाचा निधी मिळाला, मी काही मावळ तालुक्यामध्ये तो निधी दिला पर्यटनाचा. महेश बालदींनी फोन केला की आपण इथं पिराची वाडी उरण समुद्र किनाऱ्यावरती चांगल्या प्रकारचं पर्यटन स्थळ करतोय आणि तुम्हाला 5 कोटीचा निधी पर्यटन विभागाचा मिळालाय, मलाही 5 कोटीचा निधी मिळाला, आपण 10 कोटी त्या ठिकाणी वापरून उरणच्या या समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी वापरूया. मी 5 कोटी आणि बालदी साहेबांनी 5 कोटी रुपये निधी दिला आणि त्यांनी मला सांगितलं मी त्याच्यामध्ये अनेक भर टाकून 20-25 कोटी रुपये खर्च करून या उरणच्या परिसरामध्ये समुद्र बंदरावरती एक चांगल्या प्रकारचं पर्यटन स्थळ करूया. 1 मिनिटाचा बी अवधी लावला नाही मी. मंजूर झालेला निधी मी सांगितलं गिरीश महाजन साहेबांना तो माझा कॅन्सल करा, मावळचा तो उरणला देऊन टाका, महेश बालदी सांगतील त्याला तो निधी वापरायचा. काम करत असताना मी कधी देखील कुठल्याही प्रकारचं स्थानिक पातळीवरच्या राजकारणामध्ये कधी देखील हस्तक्षेप केला नाही आणि प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. राज्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं सरकार आलेलं आहे, तुम्हाला सांगतो कधी नव्हतं एवढं चांगलं सरकार राज्यामध्ये काम करणार आहे. शिंदेसाहेब 17-17, 18-18 तास काम करतात, जे काम सांगेल ते काम करण्याचं काम करतात. राज्याचा मुख्यमंत्री एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. देवेंद्रच्या नेतृत्वाखाली काम करत असताना राज्यामध्ये मी पाहिलेलं आहे, मी पुणे लोणावळा 3-4 ट्रॅकसाठी किती हेलपटे घातले, किती विनंत्या केल्या, विनवण्या केल्या, परंतु ते काम होऊ शकलं नाही. माननीय शिंदेसाहेबांना, माननीय देवेंद्रजींना सांगितलं आणि 1600 कोटीचा 2016 1600 कोटीचा प्रकल्प तो आज मितीला 5100 कोटीवरती गेला. मागच्या मुख्यमंत्र्यांनी, मी कुणाचा नावाचा उल्लेख करत नाही, परंतु मागच्या मुख्यमंत्र्याला फक्त बैठक घेण्याची विनंती केली, ती बैठक देखील घेऊ शकले नाही. माननीय शिंदेसाहेबांनी 2 वेळा बैठक घेतली, माननीय देवेंद्रजींनी रेल्वेमंत्र्यावरती बैठक घेतली आणि झालेल्या अर्थसंकल्पामध्ये अजितदादा पवार यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरतून 2500 कोटी रुपये पुणे ते लोणावळा लोकल रेल्वेच्या विस्तारीकरणाला राज्य सरकारचा हिस्सा देण्याचं मान्य केलं. जर राज्य आपल्याबरोबर नसेल, राज्य सरकार आपल्याबरोबर नसेल तर हे काम करू शकत नाही. आणि म्हणून केंद्रामध्ये काम करत असताना माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 370 कलम रद्द झालं, अनेक चांगल्या चांगल्या योजना या देशातील नागरिकांसाठी सुरू झाल्या आणि मला अभिमान वाटतो गेले 10 वर्ष देशाच्या लोकसभेमध्ये काम करत असताना देशभरातून 140 कोटी जनतेतून 543 खासदार निवडून जातात आणि त्या 543 खासदारामध्ये तुमचा लोकप्रतिनिधी देशाच्या लोकसभेमध्ये प्रश्न मांडण्यामध्ये उपस्थितीमध्ये सर्वोत्तम ठरलेला आहे. तिथं कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. माझ्यासमोर कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार आहे मी कधी देखील पाहिलं नाही. मी त्या उमेदवाराचा नाव घेऊन, त्याच्या पक्षाचा नाव घेऊन प्रचार करणार नाही, परंतु माझा अहवाल, माझं परिचय पत्रक हे वाचा, समोरच्या माणसाला दाखवण्यासाठी काय नाही आणि मग तो आरोप प्रत्यारोप एवढंच त्यांच्याकडे असतं. त्यांना विचारा की तुम्ही काय काम केले, तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही काय काम केले. मी तुम्हाला सांगतो, मी नगरसेवक होतो पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये 20 वर्ष, मी काय चांगलं काम केलं तर मी त्या ठिकाणी दिलीप वेंगसरकरना बरोबर घेऊन एक अकॅडमी उभी केली. सचिन तेंडुलकर धोनी त्यावेळेसचा महेंद्रसिंग धोनी कॅप्टन होता, त्याला उद्घाटनाला मी आणलं होतं. त्या 2007 मी त्या उद्घाटनामध्ये भाषणामध्ये सांगितलं होतं की या अकॅडमीतून एक दिवस देशासाठी खेळणारा क्रिकेटर तयार होईल. ऋतुराज गायकवाड त्या अकॅडमीचा खेळाडू आज देशासाठी खेळतोय. मी ज्या नगरसेवक पदामध्ये जी कामं केली ते
ती कामं मी आज सांगणार नाही. मी देशाच्या लोकसभेच्या सदस्य म्हणून काम करतो आहे, परंतु जी काम केले माझ्या राजकीय कारकिर्दीला जवळपास 30 वर्ष झाले आणि मी जवळपास 30 वर्षामध्ये ही माझी 9वी निवडणूक आहे. 5 महापालिकेच्या निवडणुका लढला, एक पण निवडणूक हरलो नाही. 1 विधानसभा, 2 लोकसभा आणि ही 3री माझी लोकसभा, त्यातल्या 4/4 ही महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीला मी सामोरं जातो आहे. विधानसभेची 1 आणि 3री लोकसभा. आणि काम करत असताना या तिन्ही दोन्ही मागच्या निवडणुकीमध्ये आणि येणाऱ्या 3र्या निवडणुकीमध्ये मी खास करून उल्लेख करेन रामशेठ ठाकूर यांचा, प्रशांत शेटचा आणि त्यांच्या सगळ्या परिवारांचा, महेश शेठ बालदे यांचा पहिल्या निवडणुकीला आणि दुसऱ्या निवडणुकीला देखील प्रचंड काम माझं या सगळ्या मतदारसंघामध्ये यांनी केलेलं आहे. आणि काम करत असताना मागच्या 2.5 वर्षामध्ये जरी आम्ही उद्धवजींच्या बरोबर राहिलो गेलो असेल, त्या ठिकाणी राहिलो असेल, तरी आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता कधी निर्माण झाली नाही आणि कटुता निर्माण होईल अशा प्रकारचं वर्तन देखील मी स्वतः कधी केलेलं नाही. काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला एक चांगलं काम करायचं आहे. पत्रकार मित्र लिहितात, मला कुणीतरी व्हॉट्सअपवरती काही बातम्या पाठवतात, पण त्याचा उल्लेख देखील मी करेल. ज्यावेळी देशाच्या पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी आदर्श गाव दत्तक योजनेची संकल्पना आखली, संसद आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून, त्यावेळेस मी उरणचं खोपटे गाव दत्तक घेतलं आणि त्या खोपटे गावाला मुख्य रस्त्याला ब्लॉक बसवून देण्याचा सुशोभीकरणाला 10 लाख खर्च केले, टॉयलेट ब्लॉकसाठी 40 लाख खर्च केले, सभामंडपासाठी 10 लाख खर्च केले, शाळेबरोबर स्टेज व्यवस्था करण्यासाठी 10 लाख खर्च केले, बसस्टॉपसाठी 5 लाख आणि गावातील शाळेच्या संगणकासाठी जवळपास 2.5 लाख खर्च केले, 75 ते 75 लाख एका गावासाठी खर्च केले. गाव दत्तक घेऊन माझी चुकी झाली असं मला वाटतं का? जे टीका करतात त्यांना असं वाटतं का मी गाव दत्तक घेतलं उरण तालुक्यातलं आणि 70-75 लाख खर्च केले ती चुकी झाली का? शेवट काम करत असताना त्याच्यामध्ये शासनाचा कुठल्याही प्रकारचा निधी न वापरता इतर संस्थेच्या माध्यमातून तो निधी घेऊन वापरावा अशा प्रकारच्या सूचना होत्या आणि जेवढं शक्य असेल तेवढं काम करण्याचं आपण काम केलेलं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून येणाऱ्या 13 मे रोजी होणाऱ्या मतदानामध्ये साई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे साई आमदार आहेत. मी ज्योतिषी नाही पण ठामपणे सांगतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2.5 ते 3 लाखापेक्षा कमी मताने मी निवडून येणार नाही. मी ती दोन्ही मागच्या निवडणुकीमध्ये याच सभामंडपामध्ये सांगितलं होतं की वरून मी मतदान घेऊन येईन, ते 1.5 लाखाचं मतदान घेऊन येईन. मी आता तुम्हाला ठामपणे सांगतो वरून मतदान घेऊन येईन, ते 2 लाखाचं मतदान घेऊन येईन. मी माझ्या कामाच्याद्वारे लोकसंपर्काच्याद्वारे मी जाहीरपणे सांगतो ज्याचा या देशामध्ये ज्या पक्षाची सत्ता कधी या पुढच्या कालावधीमध्ये येणार नाही, राज्यामध्ये सत्ता येण्याचे जे स्वप्न पाहतात त्यांचे स्वप्न कधी साकार होणार नाही. आणि तुमचं काम ज्याची सत्ता केंद्रामध्ये जाईल, ज्याची सत्ता राज्यामध्ये नाही, त्या माध्यमातून तुमचं काम देखील होणार नाही. आणि म्हणून ज्याची सत्ता येणार आहे, ज्यांची सत्तादेश होणार आहे, त्यांच्या मागं उभं राहा, तुमचं मतदान वाया घालू नका असं या भागातील मतदाराला तुम्ही आवर्जून सांगा. वल्गना किती करतील, व्यासपीठावर येऊन भाषण किती देखील, आम्ही देखील मी देखील राजकारणामध्ये मी सांगितलं 30 वर्ष अनेक नेत्यांची भाषणं पाहिली, काम झालं नाही तर नागरिक देखील मतदान करत नाही. आणि म्हणून तुम्ही कामाला विकासाला जगामध्ये या भारताची मान उंचवण्याचं काम देशाच्या स्वातंत्र्यानंतर कुणी केलं असेल ते नरेंद्र मोदी यांनी केलं आणि ते देशभरातले नागरिक कुणी देखील नाकारून चालणार नाही. राज्यामध्ये ज्या ज्यावेळेस आपत्ती येते, ज्यावेळेस अपघात होतात, त्यावेळेस त्याला धावून जाणारा मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं, त्याचा उल्लेख माननीय प्रशांतजी ठाकूर यांनी केला. आपल्याच या रायगड मतदारसंघामध्ये आपत्ती आल्यानंतर जीवाची पर्वा न करता त्या येसरवाडीच्या डोंगरावरती चढण्याचं काम माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून काम करत असताना निस्वार्थीपणे या देशाच्या जनतेसाठी, या राज्याच्या जनतेसाठी काम करणारे हे लोकप्रतिनिधी आपल्याला लाभले, आपलं भाग्य. आणि म्हणून येणाऱ्या 13 तारखेच्या मतदानामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून
धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मला पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी द्या अशा प्रकारचं आव्हान करतो आणि माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांनाच पितृतुल्य असे आदरणीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय श्रीरंग आप्पा बारणे, ज्यांच्या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम होतो आहे ते या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, माझे सहकारी मित्र आदरणीय महेशजी बालदी, प्रशांत शेठ ठाकूर, दिभा पाटील साहेबांचे चिरंजीव, आम्हा सर्वांचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय अतुलजी पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोषजी भोईर, NCPचे जिल्हाध्यक्ष हनुमनजी पिंगळे, RPIचे जिल्हाध्यक्ष नरेंद्रजी गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रमुख आदरणीय उमाताई, शिवसेनेच्या आदरणीय नम्रताताई, आदिनाथ भोईरजी, रविशेठ भोईरजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित आपल्या महायुतीचे पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, मला याची कल्पना आहे की अनेक लोकांची व्यासपीठावरची नावं घ्यायची शिल्लक राहिलेली आहेत, पण मी नाव घेतलं नाही म्हणून जर कोणाला राग आला असेल तर तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर काढा, त्यांच्यावर काढू नका आणि मतदानावर काढू नका. कारण शेवटी आता सगळ्यांनी सांगितलं की आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत. त्याच्यामुळे मी असं मानतो की श्रीरंगा आप्पांचं काम तर अतिशय चांगलं आहे, उमेदवार तेच आहेत, पण आपल्या दृष्टीनं या लोकसभेचे उमेदवार स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या लोकसभेचे उमेदवार आहेत, स्वतः देवेंद्रजी आणि अजितदादा या लोकसभेचे उमेदवार आहेत, असं समजून आजपासून आपण जर संकल्प केला तर 3 लाखाच्या पुढं जाऊन आप्पा तुम्हाला आम्ही लोकसभेमध्ये पाठवू शकतो एवढी सगळ्यांची ताकद आहे. पण मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे, आज या मतदारसंघातले सगळे आमदार 6 च्या 6 आमदार हे महायुतीचे आहेत, त्याच्यामध्ये महेशजी आहेत, प्रशांतजी आहेत, अश्विनीताई जगताप आहेत, अण्णासाहेब बनसोडे आहेत, सुनील शेळके आहेत आणि आमचे महेंद्र थोरवे आहेत. मी मगाशी थोडं त्या गुगलवर जाऊन प्रत्येकाचं मताधिक्य बघत होतो, सगळ्यांनी तसंच मताधिक्य आपांबरोबर ठेवलं तर 3.25 लाखानं साहेब तुम्ही निवडून देऊ शकता, फक्त सगळ्यांचं मताधिक्य तसंच राहण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपांनी सांगितलं की आपल्याकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हा एकत्र करणारा हा मावळ मतदारसंघ आहे. मगाशी आपांनी सांगितलं की किती विकासाची कामं केली, किती विकासाला आपण न्याय दिला, कशा पद्धतीनं केंद्र शासनाच्या माध्यमातून विकासाचा निधी हा संपूर्ण परिसरामध्ये आणला. आपण मगाशी प्रशांतजींनी सांगितलेली गोष्ट मला मान्य आहे की तुमचं विकास पर्व नावाचं जे एक पुस्तक आहे हे जर प्रत्येकानं वाचलं तर लोकसभेचा आदर्श खासदार कसा असावा हे त्याच्यातनं आपल्याला बघायला मिळतो आणि समोरच्याला प्रचाराचा मुद्दाच राहत नाही. म्हणजे एक असा केंद्र शासनाचा मंत्री नाही की ज्याच्याकडे तुम्ही विकासाचं काम घेऊन गेला नाही, एक राज्याचा मंत्री असा नाही की ज्याच्याकडे तुम्ही विकासाचं काम घेऊन गेला नाही. मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं की त्यांनी देखील अनेक गोष्टींचा पाठपुरावा पालकमंत्री म्हणून माझ्याकडे असेल, माननीय देवेंद्रजींकडे असेल, अजितदादांकडे असेल, मुख्यमंत्री महोदयांकडे सातत्यानं केलेला आहे. मी तर अनेक वेळा चेष्टेनं असं सांगतो की महाराष्ट्रातले 2 आमदार असे आहेत की जे माझ्या मानगुटीवरच बसलेले आहेत, एक महेश बालदी आणि दुसरे प्रशांत ठाकूर. म्हणजे खरं आहे ते खरं आहे, पण चांगल्या अर्थानं मी हे सांगतो आहे. एखादं विकासाचं काम कसं करून घ्यायचं असेल, एखादं विकासाचं काम करत असताना कसं गोड बोलायचं असतं, एखाद्याचं विकासाचं काम करत असताना बाकीच्यापेक्षा जास्त निधी कसा गोड बोलून पालकमंत्र्याकडनं घ्यायचा असेल हे महाराष्ट्रातल्या कुठच्या आमदारांना जर शिकायचं असेल तर हे 2 आमदार हे अतिशय सक्षमपणानं काम करतात. आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे दोन्ही जमिनीवरचे आमदार आहेत. म्हणजे रामशेठ ठाकूर साहेबांचा वारसा असताना देखील ठाकूर साहेब तुमच्यासमोर प्रशांतजींचं कौतुक करायचं म्हणून सांगत नाही,
एवढी ताकद तुमची त्यांच्या मागं आहे. परंतु प्रशांत ठाकूर असतील, महेशजी असतील, यांनी स्वतः आम्ही काहीतरी मोठे आहोत अशा आविर्भावामध्ये कधीच काम केलं नाही आणि तसंच काम आमचे खासदार साहेब करतात याचा अभिमान त्यांचा एक सहकारी म्हणून मला देखील आहे. आणि म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, आपण सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की आता आप्पा किती वेळ मतदारसंघामध्ये येतील, किती जिल्हा परिषद गटामध्ये येतील, महेशजी किती जिल्हा परिषद गटामध्ये येतील, सगळे येतीलच, पण आपणच उमेदवार आहे खासदारकीचं असं समजून जर आज आपण कामाला लागलो तर आपलं स्वप्न तिसऱ्यांदा पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. आणि एवढं चांगलं नेतृत्व देशाला जर मिळणार असेल, आपण घोषणा देखील दिल्या की 400 पार आपण करणार आहोत, पण ते 400 पार करत असताना आपला उमेदवार देखील फार मोठा मताधिक्यानं त्या 400 मध्ये असला पाहिजे ही जबाबदारी घेण्यासाठी आजची बैठक आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून सगळे एक संघ आहेत. गायकवाड साहेब, तुम्ही काही या ठिकाणी शंका व्यक्त केली, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी शब्द देतो की येत्या 2-4 दिवसामध्ये मी देखील तुम्हाला वेळ देतो, तुम्हाला भविष्यामध्ये अशी शंका व्यक्त करण्याची संधी मिळणार नाही अशा पद्धतीचं काम पालकमंत्री या नात्यानं माझ्याकडनं केलं जाईल. पण आज सगळ्यांनी आपण एकत्र काम केलं पाहिजे. मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं, इथं माजी मुख्यमंत्री आले होते, त्यांनी टीका केली. मी मगाशी अक्षरशः माझ्या डोक्याला मुंग्या चावत होत्या. मी आठवून आठवून थकलो की आप्पासाहेब बारणेंच्या विरोधातला उमेदवार कोण आहे. सगळी नावं शोधत होतो, हा एक आहे, तो आहे काय, नावं आठवत होतो. शेवटी आप्पांना मी सांगितलं, डोकं माझं आता चावायला लागलं आहे, मेंदू चावायला लागलं आहे, तुम्ही सांगा की तुमच्या विरोधातला उमेदवाराचं नाव काय आहे. तेव्हा मला आप्पांनी सांगितलं की त्यांच्या उमेदवाराचं नाव जे काय आहे ते आता नाही म्हटलं तरी 2 वर्ष या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे, पण ज्या उमेदवाराचं नावच पालकमंत्र्याला आठवत नाही तो उमेदवारावर जास्त चर्चा करण्याची आवश्यकता नाही, त्याचा सुपडा साफ झालेला आहे. आणि जे भाषण करून गेले त्यांचा ऑलरेडी सुपडा साफ आम्ही केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला महेशजी आम्ही काहीच काळजी ठेवलेली नाही. आणि एक मात्र नक्की आहे की ज्यावेळी आम्ही सरकारमध्ये आलो आमच्यावर टीका होते की आम्ही सुरतला गेलो, आम्ही गुवाहाटीला गेलो. आम्ही नक्की सुरतला गेलो, आम्ही नक्की गुवाहाटीला गेलो. परंतु एक राजकारणामध्ये एक स्वभाव लागतो, एक प्रवृत्ती लागते, जे काय घडलंय ते स्वीकारण्याची प्रवृत्ती लागते. काही लोकांमध्ये तर नाहीच आहे. बघा तुम्ही सकाळी उठल्यापासून अजूनही त्यांना असंच वाटतं आहे की मीच मुख्यमंत्री आहे, अजूनही ट्रॅफिक माझ्यासाठी थांबलं पाहिजे, अजूनही ट्रॅफिक माझ्यासाठी थांबलं पाहिजे, लोकांनी मला सलाम केला पाहिजे, सॅल्यूट मारलं पाहिजे, आणि ते होत नाही म्हणून ठाकूर साहेब तो पोटसूळ आहे. आणि हे एखादा भविष्यात होण्याची शंका पण नाही, एवढं चांगल्या पद्धतीनं आपण काम करतो आहे. पण आपण सगळ्यांनी एक मात्र ठरवलं पाहिजे की ज्यावेळी आपण अशा बैठका घेतो, अशा आपण सभा घेतो, आपण समोरच्यांची चूक काढतो, तर भविष्याच्या प्रचारामध्ये आपल्या प्रचाराची चूक कोण काढणार नाही एवढं डोळ्यात तेल घालून आपल्याला भविष्यामध्ये काम करावं लागणार आहे. आपण 45 पारचा ज्यावेळी नारा देतो त्यावेळी नारा देणाऱ्याची आणि त्याचं समर्थन करणाऱ्यांची देखील जबाबदारी वाढते. त्याच्यामुळं आज भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, RPI असेल, आपले सगळे मित्रपक्ष असतील, यांच्या नेत्यांची नक्की एकजूट आहे, पण तीच एकजूट आपल्या सगळ्यांची झाली पाहिजे. आज मला काय इकडं जायचं आहे तिकडं जायचं आहे, मगाशी महेशजींनी सांगितलं की 4 तास दिवसाला द्या. आता ते बिचारे या मतदारसंघातले आहेत, त्याच्यामुळे डायरेक्ट कार्यकर्त्यांना असं सांगू शकणार नाहीत की उद्यापासून 8 तास कामाला लागलं पाहिजे. पण मी त्याच्यामध्ये थोडं भर घालतो. मला एक विनंती आपल्याला अशी करायची आहे की प्रत्येक खासदार जर फार मोठ्या मताधिक्यानं निवडून आला तर भविष्यामध्ये इथं भाषण करायला येणाऱ्यांचं देखील धाडस होणार नाही, त्यांचं देखील फॉर्म भरायचं धाडस होणार नाही. म्हणून सगळ्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे की कुठच्याही परिस्थितीत रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य आपल्याला मिळालं पाहिजे. बघा किती चांगलं खोटं बोलतात, अतुलजी तुम्ही व्यासपीठावर आहेत म्हणून त्याचा पर्दाफाश तुम्हीच केलात. आपल्याला आठवत असेल सरकार बदलणार हे चित्र निर्माण झालं होतं. आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब सुरतला किंवा गुवाहाटीला आमदारांसोबत होते आणि इकडं राजीनामा द्यायची वेळ आली होती. ती राजीनामा द्यायची वेळ येताना दिबा पाटील साहेबांबद्दल मला फार मोठं काहीतरी वाटतं असं समजून नियमबाह्य काही ठराव घालण्यात आले आणि नंतर काही लोकांनी राजीनामे दिले. हे केलेलं षडयंत्र होतं. विधानसभेमध्ये ते जाऊ शकत नव्हते, विधान परिषदेमध्ये जाऊ शकत नव्हते, परंतु रायगडच्या जनतेला असं भासवायचं होतं की या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव आम्ही दिलं, काही कुणी दिलं नाही. एकनाथ शिंदेसाहेबांचं सरकार आलं, देवेंद्रजींचं सरकार आलं, पुन्हा एकदा कॅबिनेटचा ठराव झाला आणि तो अधिकृत झाला पाहिजे
यासाठी तो विधानसभेमध्ये आला, एकमतानं त्याला मंजुरी दिली, कारण लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाबद्दल कोणालाही शंका असण्याचं काही कारण नाही. ज्यांनी या रायगडच्या विकासाला दिशा दिली, ज्यांनी या रायगडच्या प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला, अशा व्यक्तीचं नाव देत असताना कोणाला आक्षेप असण्याचं काही कारणच नाही. पण जे टीका करतायत त्यांना अतुलजी कधीतरी विचारलं पाहिजे, तुम्हाला नक्की लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायचं होतं की नव्हतं? आज कदाचित हां तेच सांगितलं, त्याच्यावर जास्त त्याच्यावर मला चर्चा करायची नाही. निवडणुका आली की वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिसतात, लोकनेते दिबा पाटील साहेब दिसतात, शेतकरी दिसतात, कार्यकर्ते दिसतात, पण निवडणुका गेल्या की पुन्हा एकदा फेसबुक लाईव्ह सुरू होतं. मगाशी आप्पा तुमच्या बाबतीमध्ये असं सांगण्यात आलं की करोनामध्ये तुम्ही जमिनीवर उतरून काम केलं, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन काम केलं, तुम्ही हॉस्पिटल निर्माण केली, आणि आपण हा देखील करोना बघितलेला आहे की सगळ्यांना करोना झाला तरी चालेल पण मला करोना होता कामा नये म्हणून मी तुमच्याबरोबर फेसबुक लाईव्हनच बोलणार. आम्हाला पण टीका करता येते, आम्ही पण थोडंफार तुमच्या एवढं शिकलेलो नाही, आम्ही पण थोडेफार शिकलेलो आहोत महेशजी, तुम्ही पण, मी पण, प्रशांतजी पण. माझं म्हणणं, ज्या मतदारसंघामध्ये तुम्ही जाता त्या मतदारसंघाच्या विकासाला तुम्ही कशी चालना देणार आहात ही सांगण्याची गरज आहे. आणि इथं आल्यानंतर मला ज्यावेळी काल सांगण्यात आलं की तुम्हाला पोचायला 1.5 तास लागतील, मी गुगलवर टाकलं, गुगलवर दिसलं 57 मिनटं लागतील. आता म्हटलं महेश बालदी खोटं बोलतायत की गुगल खोटं बोलतोय, पण महेशजी मी 55 मिनटांमध्ये आलो. ही खऱ्या अर्थानं इन्फ्रास्ट्रक्चरमधली क्रांती जर कोणी केली असेल तर ते केंद्रीय मंत्रिमंडळाने केली, नरेंद्र मोदी साहेबांनी केली. तुम्ही काय केलं, तुम्ही त्याच रस्त्यावरनं आलाय आणि आम्हाला शिव्या घालून निघून गेला. निदान येताना तरी दुसऱ्या कुठच्या तरी रस्त्याने यायला पाहिजे होतं. आम्हाला जर शिव्या घालायच्या होत्या तर आमच्याच रस्त्याने यायचं, आमच्याच रस्त्यानं जायचं, म्हणजे हा कृतज्ञपणा आहे. त्याच्यामुळं पुढच्या वेळेपासून सांगा महेशजी, उरणमध्ये येऊन जर शिव्या घालायच्या असतील तर आमच्या रस्त्याने यायचं नाही, अटल सेतूने यायचं नाही, हे आम्ही बांधलेले रस्ते आहेत. त्याच्यामुळं त्याची तुम्हाला ॲलर्जी आहे, तुम्हाला यायचं असेल तर पोहत या, आमचं काहीच म्हणणं नाही, पण आमच्या रस्त्याने यायचं नाही, अशी कुठेतरी भूमिका तुम्ही मांडण्याची गरज आहे. कारण शेवटी प्रत्येक वेळी टीका करायची, प्रत्येक वेळी टीका टिप्पणी करायची. आज खासदारांनी जे काम केलं आहे, आज मगाशी मी अहवाल बघताना बघितलं की जसं आम्ही विधानसभेमध्ये तालिका अध्यक्ष बसतो तसं आप्पा तुम्हाला लोकसभेच्या त्या पवित्र व खुर्चीवर बसण्याचं काम देखील तुम्ही केलेलं आहे. हा आपल्या मतदारसंघाचा बहुमान आहे. लोकसभेच्या अध्यक्षाच्या खुर्चीवर बसून शेकडो खासदारांना कंट्रोल करणं, ही ताकद मावळच्या मतदारसंघामध्ये जर कोणी दिली असेल तर ती नरेंद्र मोदी साहेबांनी दिली आणि शिवसेनेनं दिली. संसदरत्न तर तुम्हाला 5-6 वेळा मिळालेला आहे, 7 वेळा मिळालेला आहे. आणि म्हणून जे समोरचे उमेदवार आहेत त्यांच्यावर मला काही बोलायचं पण नाही, मी त्यांना कधी बघितलेलं पण नाही, त्यांची माझी ओळख पण नाही आणि ओळख असण्याचं कारण पण नाही. तुम्ही पण ओळख ठेवू नका कोणी, सगळ्यात मतदार तर पुढचा आहे, कुणीच त्यांच्यावर ओळख ठेवू नका. त्यांच्यावरची ओळख ही आपल्याला अडचणीत आणू शकते. आणि म्हणून एक जर निश्चित आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार आहेत, केंद्र सरकार हे आपलं होणार आहे, 400 खासदार त्याच्यामध्ये निवडून जाणार आहेत, तर आपली देखील विकासाची कामं त्या सगळ्यामध्ये झाली पाहिजेत. यासाठी खऱ्या अर्थानं स्वतः पेटून उठून कामाला लागलं पाहिजे. मी एक साधं उदाहरण सांगतो माझ्या निवडणुकीचं. कशा पद्धतीनं कार्यकर्ते थोडंफार गाफील राहतात, मागच्या विधानसभेला माझी 4थी टर्म होती आणि माझ्या मतदारसंघामध्ये दरवेळी 1,80,000 मतदान व्हायचं महेशजी. दर म्हणजे 2004 लाख काहीतरी 1,62,000-65,000 झालं असेल, त्याच्यानंतर 1,75,000 झालं, 1,80,000 झालं. आणि पूर्वीच्या नेतृत्वानं माझ्यावर शेवटचे 4 दिवस सिंधुदुर्गची जबाबदारी टाकली. मी सिंधुदुर्गमध्ये निघून गेलो, मला वाटलं मी राज्याचा नेता झालो मोठा. मी सिंधुदुर्ग 4 दिवसात इकडे वातावरण असं तयार झालं की ऑलरेडी आता उदय सामंत निवडून आलेला आहे, त्यामुळे मतदानाला बाहेर पडण्याची काही आवश्यकता नाही. माझ्याकडे 1,80,000 1,57,000 मतदान झालं. किती हजार कमी झालं? जवळजवळ 23,000 मतदान कमी झालं. पण प्रशांतजी, मतदारांचा कौल एवढा भयानक होता की त्याच्यातली 1,20,000 मतं मला पडली होती आणि बाकीचे 30,000 सगळे पक्ष होते. पण कार्यकर्त्यांनी जर 1,80,000 माझं मतदान नेलं असतं
तर महाराष्ट्रातल्या पहिल्या 3-4 क्रमांकामध्ये माझं मताधिक्य राहिलं असतं. आपली एक साधीशी चूक ही उमेदवाराला अडचणीत आणू शकते, हे देखील भान सगळ्या पदाधिकाऱ्यांना असलं पाहिजे. कारण विकासाच्यावर समोरच्यानं सांगण्याची गरजच नाही. काही ठिकाणी आता येऊन सांगतात की मुंबई गोवा महामार्ग तसाच रखडलेला आहे. मग रखडलेला आहे, तुम्ही काय केलं? तुम्ही पण 2.5 वर्ष होते. म्हणजे वाईट झालं तर ते तुमच्यामुळं झालं, आणि चांगलं झालं तर ते माझ्यामुळं झालं, अशी परंपरा आणि संस्कृती राजकारणामध्ये वाढताना आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आप्पा, मी कायमस्वरूपी माझ्या मतदारसंघामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी मी जातो तिथे भाजपच्या संघटन कौशल्याचं फार कौतुक करतो. पूर्वी ज्यावेळी एका देशाच्या नेत्यांना विचारलं होतं की महाराष्ट्रामध्ये जर संघटना म्हणून आदर्श कुठची असेल, तर त्यावेळी देशाच्या काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं तर ती आदर्श संघटना म्हणजे शिवसेना आहे. वंदनीय बाळासाहेबांनी शाखाप्रमुख प्रत्येक ठिकाणी निर्माण केले, उपशाखाप्रमुख निर्माण केले आणि एक केडर बेस्ड संघटना बनवली. त्याच्यानंतर आधा पन्न्यापर्यंत शाखाप्रमुख करण्याचं काम या देशामध्ये जर कोणी केलं असेल तर फक्त भाजप पक्षानं केलं आहे. आणि ही जी यंत्रणा आहे ही देखील तंतोतंत या प्रचारामध्ये उतरवण्याची अत्यावश्यकता आहे, जेणेकरून आपलं मताधिक्य फार मोठं होणार आहे. त्याच्यामुळे गट तट मानपान हे सगळं बाजूला ठेवलं पाहिजे. अनेक वेळा महेशजी प्रशांतजी मला भेटतात, आमचे सगळे आमदार मला भेटतात, पण त्यांना पण असं कुठं वाटत नाही की प्रत्येक वेळी पालकमंत्र्यांना मान दिला पाहिजे, आणि पालकमंत्र्याला कधी असं वाटत नाही की प्रत्येक वेळी आमदारांनी मान दिला पाहिजे. मग आमच्यामध्ये जर एवढ्या खेळीमेळीचं वातावरण आहे प्रत्येक पक्षामध्ये, तर कार्यकर्त्यांमध्ये देखील खिलाडूवृत्ती वाढीला लागून खेळीमेळीचंच वातावरण राहिलं पाहिजे, तरच आपण ही निवडणूक फार मोठ्या फरकानं जिंकू शकतो. विकासाची कामं असतील, मगाशी आपांनी सांगितलं की त्यांनी एक क्रिकेट इयर तयार केला. आपण तुम्ही देखील एक क्रिकेट इयर चांगले आहात, तुम्हाला पण गुगलीवर कसा सिक्सर मारायचा हे माहिती आहे, आणि कुठच्या क्षणाला कोणाचा बोल्ड घ्यायचा हे देखील माहिती आहे. त्याच्यामुळे तो कदाचित मैदानातला क्रिकेटर असेल, तुम्ही राजकारणातले क्रिकेटर आहात, पण एखाद्या सर्वसामान्य खेळाडूला आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठवण्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये काय करावं लागतं हा जाणणारा जर मतदारसंघाचा खासदार असेल तर अजून तुम्हाला काय पाहिजे. आणि म्हणून जे कोण आपल्याकडे टीकाटिप्पणी करतात, जे कोण आपल्याकडे विरोधक म्हणून येतात, त्यांना आपण खरं विचारलं पाहिजे की तुम्ही एखादं असं काम सांगा की जे तुमच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये झालं आहे. एक तरी काम आहे का असं? म्हणजे मी एकदा बघितलं आहे मत्स्य खात्याचे सेंट्रल मिनिस्टर आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आले होते. मी महेश बालदी साहेबांबरोबर होतो पुरुषोत्तम रूपाला. आणि हे जसं मी सांगतो जमिनीवर असतात तसे भांडतात पण जास्त. आम्ही दोघं त्यांच्या गाडीमध्ये होतो आणि हे महाशय त्यांच्यावर भांडत होते. मला नंतर कळायला तयार नाही की हे आमदार आहेत, ते भाजपाचे नेते आहेत, ते मत्स्य खात्याचे मंत्री आहेत. मी शेवटी यांना गाडीत सांगितलं, जरा तुम्ही हळू भांडा, भविष्यामध्ये अडचण येऊ शकते, भाजपचे नेते आहेत. यांनी सांगितलं मी आमदार झालो आहे तो लोकांसाठी झालो आहे, मच्छीमारांसाठी झालो आहे, माझी मच्छीमारांची कामं ही केंद्र शासनाच्या मंत्र्यानं केलीच पाहिजे. मग असे जर लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळालेले आहेत तर बाकीच्यांचा विचार करण्याची आवश्यकता नाही. इरसालवाडीचा मी तुम्हाला आखो देखाहाल थोडा सांगतो. 11:30 वाजता इरसालवाडीची घटना घडल्यानंतर मी स्वतः तिथं पोचलो होतो. माझ्या डोक्यामध्ये असं होतं की कुठंतरी पाळंद आहे, त्यानं 500 मीटर चालत जायचं आहे आणि तिथं जाऊन ही सगळी पाहणी करायची आहे. 2 मार्ग होते महेशजी, तुम्हाला माहिती आहे, एक बंगल्याकडचा मार्ग आहे आणि एक मागणं मार्ग आहे. मला पोलिसांनी सांगितलं की हा मार्ग जवळचा आहे, सोपा आहे. दुर्दैवी घटना घडली होती, 11:30 वाजता मी तो गड जो होता तो चढायला सुरुवात केली. हे बघा, जे कमीपणा आहे तो मानायला काही हरकत नाही. 500-600 मीटर मी गेलो असेन आणि मी माझ्या बॉडीगार्डना सांगितलं की मी पुढं आता जाऊ शकत नाही. पण त्याच वेळेला दुसरा जो मार्ग आहे त्या मार्गानं महेश बालदी तिथं पोचलेले होते. असा कार्यक्षम लोकप्रतिनिधी जर तुम्हाला मिळाला असेल तर त्याच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि संवेदनशीलता म्हणजे काय असते हे मी देखील बघितलं आहे आणि महेशजींनी देखील बघितलं आहे. आमच्या दोघांच्या संपर्कामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय होते 11:30 वाजल्यापासून. मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं 5:30 वाजता की तुम्हाला इथं यायची आवश्यकता नाही, मी आणि महेशजी तुम्हाला जे काय असेल ते रिपोर्टिंग करू. आणि 1 पाऊण तासानं मला फोन आला सिपींचा की आदरणीय मुख्यमंत्री महोदय पनवेलपर्यंत पोचले. 6:15 वाजता 6:30 वाजता मुख्यमंत्री महोदय आले असतील. आमच्याबरोबर एक छोटंसं घर होतं, तिथे बसून ते फोनवर कोऑर्डिनेशन करत होते.
आणि 11:30 मला अचानक ते म्हणाले की मला आता मुंबईला जायचं आहे, तुम्ही बाकीचं सगळं कोऑर्डिनेट करा. मी मुख्यमंत्री मोदींना म्हटलं ठीक आहे आम्ही सगळे इथे आहोत, आम्ही कोऑर्डिनेशन करतो. मुख्यमंत्री मोदी त्या ठिकाणी निघून गेले आणि 15 मिनिटाला परत मुख्यमंत्री मोदींचा मला फोन आला की खालापूरच्या पोलीस स्टेशनला तातडीनं निघून या. मी खालापूरच्या पोलीस स्टेशनला गेलो. हे सांगण्याचं कारण का, कारण एवढं संवेदनशील आपलं सरकार आहे. खालापूरच्या पोलीस स्टेशनच्या आत एक एन्ट्री चेंबर आहे, बरोबर ना? त्या एन्ट्री चेंबरमध्ये मुख्यमंत्री मोदी एकटे होते. मला म्हणाले मला कुठच्याही परिस्थितीमध्ये इरशालवाडीच्या त्या स्पॉटवर जायचं आहे. मी त्यांना पालकमंत्री म्हणून सांगितलं की साहेब हे धाडस योग्य नाही, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. मला देखील त्या ठिकाणी जायचं होतं पण मी नाही जाऊ शकलो. आपण हे धाडस करू नका. मला त्यांनी एकच अट घातली, तुम्ही इथं थांबा, मी जाणार म्हणजे जाणार, त्याला पर्याय नाही. मग म्हटलं साहेब डॉक्टर एक घेऊन जा. मला म्हणले डॉक्टर असला नसला तरी मी जाणार, आणि मी स्वतःच्या गाडीनं जाणार नाही, मी पोलिसांच्या गाडीनं जाणार. मग शेवटी मी कारण विचारलं साहेब एवढं तातडीनं जाण्याची आवश्यकता काय. त्यावेळी त्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी मला असं सांगितलं की उद्या मला 11:30 जो फोन होता तो प्रांताचा फोन होता, आणि प्रांताने मला असं सांगितलं की 2 चिमुरडे त्या पूर्ण मातीखाली गाडले गेलेले आहेत, त्यांचे आईवडील देखील गाडले गेलेले आहेत. शेवटचा अंत्यसंस्कार कसा करायचा हे त्यांच्यासमोरचा प्रश्नचिन्ह आहे, आणि म्हणून जर 2 मुलं आईबापाविना गेली असतील, ते त्याचे आईबाप कुठं सापडत नसतील, तर तिथं जाऊन त्यांची व्यवस्था करणं हे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. आणि तो मुख्यमंत्री 5 किलोमीटर चढून जाऊन त्यांचा अंत्यसंस्कार, अंत्यसंस्कार काय होता साहेब तुम्हाला माहिती आहे, मग त्याच्यामध्ये मी जास्त खोलात जात नाही, त्या सगळ्या प्रोसेस करून आपला मुख्यमंत्री पुन्हा एकदा त्या ठिकाणी आला. देवेंद्रजी सातत्याने आमच्या संपर्कामध्ये होते. देवेंद्रजींना देखील आम्ही स्पष्ट सांगितलं की एक माणूस जर फील्डवर आहे तर तुम्ही कुठंतरी कंट्रोल रूममध्ये बसून ह्या सगळ्या गोष्टीचं कोऑर्डिनेशन केलं पाहिजे. मग मला सांगा की जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एवढे भावनेप्रधान असतील, आपला उमेदवार जर भावनाप्रधान असेल, तर आपण देखील भावनिक दुसऱ्याच्या भाषणावर न होता आपण आपली भूमिका ठामपणानं मांडली पाहिजे, आणि प्रत्येक मतदारसंघातनं जेवढं मताधिक्य आपल्याला मिळेल तेवढं देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. केंद्र शासनानं तर फार मोठं काम केलेलंच आहे, परंतु राज्य शासनानं केलेलं काम जे देखील आहे ते देखील आपण जनतेपर्यंत पोचवलं पाहिजे, मतदारांपर्यंत पोचवलं पाहिजे. आज महिला भगिनी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. CRPचा प्रश्न असेल, CRPचं मानधन वाढवण्याचा प्रश्न असेल, बचत गटाला रिव्हॉल्विंग फंड 15,000 वरून 30,000 करण्याचा प्रश्न असेल, अंगणवाडी सेविकांना मोफत मोबाईल देण्याचा प्रश्न असेल, महिला भगिनींना 50% मोफत ST प्रवास असेल, आशा वर्करना दिलेले सगळे सुविधा असतील, परवा पोलीस पाटलांचं 6,000 वरून 15,000 केलेलं मानधन असेल, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केलेलं योगदान असेल, NRHMच्या मुलांना आरोग्य खात्यामध्ये आपण ज्या नोकऱ्या दिला तो प्रश्न असेल, गटप्रवर्तक जे आहेत त्यांना देखील भविष्यामध्ये काही करून आम्ही मानधन वाढवण्याचा निर्णय मागच्याच कॅबिनेटमध्ये घेतलेला आहे, परंतु आचारसंहितेमुळे ते थांबलेलं आहे, त्यांचा प्रश्न असेल, ST महामंडळाचे सोडवलेले प्रश्न असतील, शिक्षकांचे सोडवलेले प्रश्न असतील. मला सगळ्यांना विनंती करायचं आहे की या प्रत्येक घटकापर्यंत महायुतीच्या कार्यकर्त्यांना पोचलं पाहिजे. आणि पोचत असताना आपण सामाजिक काम काय केलं आहे, आपण जनतेसाठी काय केलं आहे हे देखील आपल्याला सांगितलं पाहिजे. परंतु खोटं बोल पण रेटून बोल ही जी काय परंपरा आहे ही विरोधकांकडे जास्त आहे. आपल्याला आपा माहीत असेल, महेशजी माहिती असेल की एक घनकचऱ्याचा प्रकल्प रसायनेमध्ये येण्याचा काहीतरी जागा दिली गेली, काय दिली गेली, आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा कळवळा आहे म्हणून काही लोकांनी मोर्चा काढला. तो मोर्चा होता शेतकऱ्यांचा पण झेंडा घेऊन गेले होते हे काही लोक. तिथं काय केलं, प्रकल्प पाहिजे प्रकल्प नको याच्यावर भाषणच नाही. पालकमंत्री किती नालायक आहे, खासदार काय करतोय, मुख्यमंत्री काय करतायत, उपमुख्यमंत्री काय करतायत, अरे बाबा घनकचऱ्यामधनं काय होणार आहे, घाण होणार आहे, चांगलं होणार आहे ते लोकांना सांगा, लोक तुमचं ऐकायला आली आहेत. पण त्याच्या अगोदर त्यांना माहीत नव्हतं, त्याच्या अगोदर माननीय आप्पासाहेब बारणे असतील, प्रशांत शेठ ठाकूर असतील, महेश बालदी असतील, यांनी नुसतं मला सांगितलं नव्हतं तर मला सज्जड दम दिलेला होता की त्या प्रकल्पाला स्थगिती आली पाहिजे. आणि आज मी जाहीरपणानं सांगतो की रसायनीचा जर घनकचऱ्याचा प्रकल्प हा लोकांना त्रास देणारा असेल
तर त्याच्यावर 100% सरकार फेरविचार करेल आणि त्याला आता तरी आम्ही स्थगिती दिलेली आहे, त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. आता उद्योगमंत्री मी आणि स्थगिती देणारे शेकापचे नेते, याला मला कळतच नाही. भानगड नयनाची मीटिंग लावली मी, श्रेय घेणार ते. मी हे का सांगतोय तर आपण कुठं श्रेय घ्यायला मागं पडतोय का ह्याचं देखील आत्मचिंतन आपण केलं पाहिजे. श्रेय घ्या असं माझं म्हणणं नाही, परंतु त्या बैठकीला हे सगळे होते. मला नंतर त्या बैठकीचा अध्यक्ष म्हणून हेच कळायला तयार नाही की विरोध का होतोय. महेशजी आपण पण होता, प्रशांतजी तुम्ही पण होता, आप्पा पण होते. मी विचारलं विरोध कशासाठी आहे. नाही सी डी सी पी आरचं असं झालं पाहिजे, सी डी सी पी आरचं तसं झालं पाहिजे. अरे बाबा सी डी सी पी आरचं असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे नाही. ऑलरेडी सी डी सी पी आर आपला यू डी सी पी आर लागू करण्याचा निर्णय झाला आहे, मग हे आम्हाला कळलं नाही. आता कोणी तुम्हाला घरात येऊन आम्ही सांगायचं, तुम्ही अभ्यास करा, तुम्ही वाचा, तुम्ही जी आर वाचा, आणि मग नंतर अधिकाऱ्यांवर ताणाताणी करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला की तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. माझं म्हणणं की मोर्चा काढण्याच्या अगोदर हा अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही आहोत. शेतकऱ्यांचं हे सरकार आहे, शेतकऱ्यांवर अन्याय होणारं काही सुद्धा या रायगड जिल्ह्यामध्ये होणार नाही, हे उद्योगमंत्री म्हणून देखील मी आपल्याला सांगतो. पण हे सगळं जे काय आम्ही सांगतोय हे लोकांपर्यंत आपण नेलं पाहिजे आणि आत्मविश्वासानं नेलं पाहिजे. समोरच्यांची पद्धत कशी आहे, समोरच्यांची पद्धत ज्याला आपण एक वाक्य म्हणतो की समोरच्याच्या पायात साप सोडायचा, मी ते सोडला की तो स्थिर कधीच राहत नाही समोरचा. तशी आपली व्यवस्था करायची काही गरज नाही, अवस्था करायची काही गरज नाही. आपण ठाम आहोत, लोकांसाठी योग्य तेच केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी योग्य ते केलेलं आहे, आणि शेतकऱ्यांच्याच हिताचं काम हे केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं केलेलं आहे. आणि शेतकऱ्यांसाठी, प्रकल्पबाधितांसाठी आपले खासदार पुन्हा एकदा फार मोठ्या मताधिक्यानं खासदार म्हणून लोकसभेमध्ये पाठवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून आपला जास्त वेळ न घेता मी आपल्याला कळकळीची विनंती करतो की महायुतीचे उमेदवार आदरणीय आप्पासाहेब बारणे यांची निशाणी धनुष्यबाण आहे. धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून फार मोठं मताधिक्य मतदारांनी आपल्याला द्यावं ही आजपासून आपण मतदारांना विनंती करावी, एवढीच या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून, महायुतीचा एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि भविष्यामध्ये महेशजी आज प्रचारासाठी आलो आहे, तुम्ही जे जे काय सांगितलं आहे ते आपल्याला करायचंच आहे, परंतु विजयी मिरवणुकीसाठी देखील माझी आठवण ठेवा. आता विजयी मिरवणूक वार बघून ठेवा. विजयी मिरवणूक वार बघून ठेवली की आम्ही आलोच. त्याच्यामुळं पुन्हा एकदा आप्पांच्या विजयासाठी म्हणजे महायुतीच्या विजयासाठी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक मी शुभेच्छा देतो. ताकदीनं आपण कामाला लागावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.